अध्यक्ष महोदय, विधिमंडळ हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे। या विधानसभेला अध्यक्षांची एक अत्यंत उच्च अशी परंपरा लाभलेली आहे। श्री दादासाहेब मावळणकर असतील, ते या विधानसभेचे अध्यक्ष होते, ते देशाच्या लोकसभेचे देखील पहिले अध्यक्ष झाले। शिवराज पाटील चाकूरकर यांनी देखील लोकसभा अध्यक्षपद भूषवलं। यावरून हे स्पष्ट होतं की या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पद भूषवण्याची देखील संधी अनेक लोकांना प्राप्त झालेली आहे। आणि या अध्यक्षपदी जे ज्यांनी ज्यांनी हे पद भूषवलं त्यांचा देश पातळीवर देखील त्यांना गौरवलं गेलंय। अध्यक्ष महोदय, स्वर्गीय बाळासाहेब भारदे, स्वर्गीय शेषराव वानखेडे, स्वर्गीय बाळासाहेब देसाई, शरदराव दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुणबाई गुजराती, बाबासाहेब कुपेकर, दिलीपराव वळसे पाटील, हरिभाऊ नाना बागडे, नाना पटोले, अशा सर्व मान्यवरांनी या संसदीय लोकशाही प्रणालीचा व विधानसभेचा सन्मान वाढवलाय। अध्यक्ष महोदय, आज आपण या सर्वोच्च अशा पदावर विराजमान होत असताना महाराष्ट्रातील तमाम जनताच नाही तर या देशातील आणि परदेशातील लोक, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की गेल्या जो काही कालावधी गेला त्याची नोंद सगळीकडेच झाली आहे। आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण सगळेजण डोळे भरून पाहत आहेत आणि अनुभवत आहेत। अध्यक्ष महोदय, कालपर्यंत आपण भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचे कुलाबा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहाचं सदस्य या नात्याने काम करीत होतात, परंतु आता आपल्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी या सभागृहातील न्यायासनाचा शिरपेच प्राप्त झालेला आहे। आपली सार्वजनिक जीवनातील व्याप्ती व उंची संपूर्ण महाराष्ट्रभर आता विस्तारेल। अध्यक्ष महोदय, या पदाचा मान सन्मान दर्जा उंची व गरिमा फार मोठी आहे। या पदाला एक गौरवशाली परंपरा आहे। या पदाचं एक ऐतिहासिक असं महत्त्व देखील आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे मावळणकर हे सन 1937 मध्ये पहिल्यांदा या सदनाच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले। कार्यकौशल्यामुळे पुढे ते 1952 मध्ये लोकसभेचे पहिले अध्यक्ष देखील झाले। त्यामुळे फादर ऑफ लोकसभा असा त्यांचा उल्लेख देखील झाला। जशी या पदाची प्रतिष्ठा व सभागृहाला दर्जा उंचावण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं, तसंच ते आपणाकडूनही वृद्धिंगत व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील सुमारे 12 कोटी जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतीक असलेल्या सार्वभौम सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर आपण आज विराजमान झालेला आहात। राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, आदिवासी आणि दुर्बल घटकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर या सदनातील आम्हा सर्व सन्माननीय सदस्यांना प्राप्त झालेले विशेष अधिकार, विशेष हक्क आपल्या माध्यमातून जोपासले जातील, जतन केले जातील। अध्यक्ष महोदय, लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं व राज्याचा विकास करीत असताना आपल्या या जगन्नाथाच्या रथाची सत्तारूढ व विरोधी अशी दोन्ही चाकं समांतर रेषेतून चालवायची असतात। या सभागृहातील उपस्थित असणारे होणारे अनेक प्रश्न व समस्या आपल्या न्याय निर्णयातून सुटणार आहेत। आपण न्यायदान करताना
कायद्यापुढे सर्व समान या तत्वानुसारच आपल्याकडून निर्णय होतील अशी अपेक्षा आहे। कारण लोकशाहीचा स्तंभ हा भारतीय संविधान संसदीय प्रणालीतील प्रथा परंपरा व नैतिकता या माध्यमातून उभारला असून त्यातून या सार्वभौम सभागृहाचं कामकाज चालतं। आम्ही जरी सत्ताधारी बाकावर असलो तरी आपण आम्हाला झुकत माप देऊन निर्णय करावेत अशी आमची बिल्कुल इच्छा नाही आणि अपेक्षाही नाही। कारण आम्हाला अत्यंत पारदर्शक पद्धतीने राज्याचा कारभार चालवायचा आहे। प्रसंगी आपण मुक्तपणे नको पाहिजे ना, आपण मुक्तपणे निर्णय करून प्रसंगी मार्गदर्शक सूचना देखील करावा अशी अपेक्षा आहे आमची। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आपल्या समोर बसलेले अनेक तरुण आमदार देखील सन्माननीय सदस्यांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणावर आहे। आपण या तरुण मनांच्या व्यथा चिंता जवळून ओळखता, त्या सोडवण्यासाठी देखील आपण तत्पर राहाल कारण आपणही तरुण आहात। आपल्या या कामाला जोड म्हणून आपण कायदा शाखेचे उच्च विद्या विभूषित पदवीधर आहात, त्यामुळे सार्वभौम सभागृहातून सर्वसामान्य जनतेसाठी जे कायदे निर्माण होतील त्यामध्ये आपल्या कायदेश विषयक ज्ञानाचा सियाचा वाटा असेल। अध्यक्ष महोदय, आपण यापूर्वी देखील विधिमंडळातील विधान परिषद व वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून देखील काम केले, तेथे देखील अनेक क्षेत्रातील मान्यवर नेते मंडळींच्या सहवासात आपण काम केलेलं आहे। त्या कामकाजात देखील आपल्याला अनुभवाचा देखील आपल्याला या सभागृहाला नक्कीच फायदा होईल अशी माझी खात्री आहे। वकिलीचा व्यवसाय करताना यापूर्वी उच्च न्यायालयात आपण शिवसेना पक्षाच्या अनेक केसेस देखील आपण लढवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय स्त्रियांच्या संरक्षणासाठी मागील सरकारच्या काळात आपण शक्ती फौजदारी कायदा संमत केला आणि करत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब इकडे आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती गठीत केली होती, त्यामध्ये देखील आपण समितीचे सदस्य म्हणून अत्यंत उपयुक्त अशा सूचना देखील आपण केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या कायद्याची देखील बळकटी वाढलेली आहे आणि असंच योगदान सरकारच्या विविध उपक्रमामध्ये लाभेल असा आम्हाला विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष बाकावर बसून सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक वेळा मार्गदर्शक सूचना देखील केलेल्या आहेत, त्यामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपण अनेक सूचना केल्या आणि नगर विकास मंत्री म्हणून माजी मंत्री म्हणून त्यामध्ये अनेक निर्णय घेताना त्याच्यामध्ये जे लोकांना अपेक्षित आहे शेवटी निर्णय घेतल्यानंतर तो कायद्यावर कागदावर राहू नये अशासाठी देखील आपण केलेल्या सूचनांचा फायदा झालेला आहे आणि म्हणून मी आपणास विनंती करतो सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने की या सभागृहातील कोणत्याही सन्माननीय सदस्यावर अन्याय होऊ न देता कमी वेळामध्ये सदस्याला त्याच्या मतदारसंघातील समस्या कशा मांडता येतील किंवा विधेयकावर मोजक व सूचक विचार कसे ठेवता येतील या दृष्टीने आपलं सहकार्य लाभेल आणि वेळ प्रसंगी सभागृहामध्ये काही चुकीचा प्रमाद घडला तर समज देण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि म्हणून आपण न्यायाची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडाल व सरकारला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन किंवा निर्देश द्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो। अध्यक्ष महोदय, गेल्या काही 10-15 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आज या राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य स्थापन झालेलं आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार त्यांची वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। आमचे सहयोगी सदस्य आहेत, अपक्ष आमदार आहेत,
त्यांचंही मुलाचं सहकार्य यामध्ये लाभलेलं आहे। मी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो, एकीकडे कधी आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या अपोजिशनकडून रूलिंगकडे जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु ही घटना जी आहे राज्यामध्ये नाही तर देशाने याची नोंद घेतलेली आहे की सत्तेतून पाय उतार होऊन ही माणसं बाहेर गेलेली आहे। मी आज नगर विकास मंत्री होतो आणि माझ्याबरोबर जवळपास 8 ते 9 मंत्री सत्तेतून पाय उतार झाले आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एकीकडे सत्ता एकीकडे मोठमोठे नेते राज्याचे देशाचे ज्यांनी नेतृत्व अनेक वर्ष केलंय, दुसरीकडे एक सर्वसामान्य बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा सैनिक हा एकनाथ शिंदे होता। हा परंतु त्या सर्व माझ्या 50 लोकांनी हे 50 सदस्य जे आहेत विधानसभा सदस्य यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हे माझं भाग्य समजतो मी। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की अनेक प्रयत्न झाले, परंतु ज्यांनी मला सांगितलं, मला घरी काही लोक म्हणाले की आमच्या संपर्कात 10 आहेत 15 आहेत 20 आहेत 25 आहेत, मी त्यांना सांगितलं नावं सांगा मी त्यांना स्पेशल विमान करून पाठवून देईन। अध्यक्ष महोदय एक वचन मी आपल्याला सांगतो, एकाला मी स्वतः चार्टर फ्लाइट हो झाला आता शॉर्ट मध्ये तर स्वतःला मी स्वतःच चार्टर विमान करून त्यांना पाठवलं सन्मानाने, त्यामुळे कुणावरही अध्यक्ष महोदय जोर जबरदस्तीचा कुठलाही प्रयत्न झाला नाही। आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी देवेंद्रजी बसलेले आहेत, 115 लोक त्यांच्याकडे होते, 115 लोक त्यांच्याकडे, माझ्याकडे 50 लोक असताना आज त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी मुख्यमंत्री पदाला मला समर्थन दिलं, याबद्दल मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जयंतराव 2 मिनिटात बोलतो ना जेपी नड्डा साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। सगळ्यांना वाटलं होतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री बनतील आणि एकनाथ शिंदेला काय भेटणार आहे, परंतु मला काही नको होतं, माझी कुठली अपेक्षा नव्हती, परंतु या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाने सन्मान केला, लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला, त्यामुळे आपल्याला मी सांगतो की जे काही वातावरण होतं, जे अँटिसिपेशन होतं, जे परसेप्शन होतं या निर्णयामुळे या देशातल्या नागरिकांच्या या राज्यातल्या सर्व पक्षाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला। एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदयांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। थोडीशी पार्श्वभूमी सांगितली, उद्या नंतर संपूर्ण सांगतो, अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानावर आपली निवड झाल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज महाराष्ट्राने एक नवीन रेकॉर्ड देखील केला आहे। सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच, पण देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष, वय विचारायचं नसतं,
हे आपण या ठिकाणी आहात आणि खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला एक विशेष महत्त्व आहे। हे कायदे मंडळ आहे, या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो आणि विशेषतः आपल्या विधान मंडळाची रचना अशी आहे की गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो, नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की अगदी कुठल्या तरी कर्नाटकच्या सीमेवर किंवा गोव्याच्या सीमेवरचा माणूस असो, प्रत्येकाचा विचार, त्याच्या आशा आकांक्षा अपेक्षा या सगळ्या या सभागृहामध्ये या सदस्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनित होतात आणि छोट्यातला छोटा प्रश्न देखील सोडवण्याची क्षमता आणि मोठ्यातले मोठे अडचण देखील सोडवण्याची क्षमता या सभागृहामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सभागृहाचं अध्यक्ष होणं ही देखील एक अत्यंत भाग्याचा अशा प्रकारचा योग आहे, तो तुम्हाला लाभला याबद्दल तुमचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न हा या आसनावरनं करावा लागतो। खरं तर हे कठीण काम आहे, ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला तो न्याय वाटतो, ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो, पण शेवटी अनेक वेळा आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक खरी एक खोटी, पण असं नाही आहे, एक यांची बाजू असते, एक आमची बाजू असते, एक तुमची बाजू असते, एक त्यांची बाजू असते, पण एक तिसरी बाजू असते जी खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना या ठिकाणी करावं लागतं। आणि मला अतिशय आनंद आहे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, एक तरुण सहकारी म्हणून सभागृहातला तुमचा परफॉर्मन्स मी बघितला, वरचं सभागृह असेल खालचं सभागृह असेल, उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेलं काम आणि विशेषतः कायद्यामध्ये निश्चितपणे काय आहे हे समजून घेऊन न्यायालयाच्या कसोटीवरही आपला कायदा टिकला पाहिजे याकरता ज्या प्रकारचे अतिशय चपखल अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स आपण सातत्याने करत होतात हे देखील मी बघू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं की या कायदे मंडळाला एक अतिशय कायद्यामध्ये निष्णात असलेले अशा प्रकारचे अध्यक्ष या ठिकाणी मिळाले आहेत। अर्थात यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी कदाचित ते कायदे पंडित नसतीलही पण अतिशय उत्तम काम या आसनावरनं केलं आहे, त्यामुळे या प्रसंगी त्या सगळ्यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आणि त्यांचं या ठिकाणी म्हणजे जे हयात आहेत त्यांचं अभिनंदन करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आज हा देखील एक योगायोगच असेल की वरच्या सभागृहातले सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावयाचं आहे, तसं पण पु ल देशपांडे असं म्हणतात की जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे आणि त्या जावयाचा उल्लेख असा करतात, जावयाचा उल्लेख असा करतात की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे, पण असं नाहीये, असं नाहीये, त्याचं प्रेम आहे सासऱ्यांवर, तुम्ही काळजी करू नका। पण मला या ठिकाणी अतिशय आनंद आहे की आपल्यासारखा एक अतिशय योग्य अशा प्रकारचा व्यक्ती त्या ठिकाणी बसलाय। खरं तर आपलं नार्वेकर कुटुंब हे सावंतवाडीचं आहे आणि त्याही पूर्वी गोव्यात देखील आपलं वास्तव्य राहिलंय, पण अनेक वर्षापासून आपण खरे मुंबईकर आहात आणि विशेषतः राष्ट्रीय विचारांना जीवनात प्रथम स्थान देणारं अशा प्रकारचं आपलं कुटुंब आहे। आपले वडील
अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते, त्यांनी अनेक लोकहिताची कामे त्यांच्या कार्यकाळात केली आणि समाजकारणाचा वारसा आपल्याला आपल्या वडिलांकडूनच मिळालाय. आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता हा मतदारसंघ एकीकडे कोळी बांधवांचा वास्तव्य असलेला अशा प्रकारचा मतदारसंघ आहे आणि दुसरीकडे अतिशय समाजातले उच्चभ्रू लोक जे आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्यांचाही वास्तव्य असलेला मतदारसंघ आहे. पण यातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीशी आपला जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः कोळी बांधवांच्या आर्थिक उन्नयनाकरता आपण ज्या विविध उपाययोजना केल्या आहेत त्या देखील अतिशय पथदर्शी आहेत. अध्यक्ष महोदय, आपण कायदेतज्ञ आहात, 15 वर्ष आपण उच्च न्यायालयामध्ये वकिली करतात, अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून आपण कार्य केलंय. अर्थात आता कोर्टात जाऊन वकिली करण्यावर कदाचित आपल्यावर बंधन येईल, कारण एक संविधानिक पद हे आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आता या ठिकाणी आपण देणार आहात आणि या कायदेमंडळामध्ये योग्य कायदे झाले पाहिजे, योग्य निर्णय झाले पाहिजे, देशहित समाजहित लक्षात ठेवून या ठिकाणी कार्य झालं पाहिजे, महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्या ज्ञानाचा उपयोग हा निश्चितपणे या राज्यातले शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला या सगळ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी होईल आणि आधुनिकतेकडे नेण्याकरता या महाराष्ट्राला जे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शिवसेना भाजप आघाडी करणार आहे, मला विश्वास आहे की त्यामध्ये आपलंही मोलाचं मार्गदर्शन हे आम्हाला या ठिकाणी मिळेल. आपण एक अतिशय उत्तम वक्त्या, एखाद्या गोष्टीचा अगदी बारीक सारीक तपशील हा आपल्याकडे त्या ठिकाणी असतो आणि विशेषतः मला विश्वास आहे की तसे तर सगळे आपले या ठिकाणी सगळ्यांना आपण ओळखताच, पण अतिशय कमी वेळात अध्यक्षस्थानावरनं आपल्याला सगळ्या आमदारांची ओळख होईल, त्यांच्या मतदारसंघाची ओळख होईल, त्यांच्या प्रश्नांची ओळख होईल आणि त्यांना आपण न्याय द्याल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. 2015-16 राष्ट्रकुल सांसदीय मंडळाचा पुरस्कार देखील या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि त्यातनंच आपली भाषणशैली जी आहे याचा विशेष गौरव हा राष्ट्रकुल सांसदीय मंडळाने या ठिकाणी केलाय. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी आपला अतिशय निकटचा संबंध आहे आणि विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वेळा येण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळी आपल्या मतदारसंघातले लोक भरभरून आपल्याबद्दल चांगलं बोलतात ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेवटी आम्ही सगळे सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो आणि सगळ्यांचा अनुभव असतो की कितीही कामं केली तरी जी केली नाहीत ती लोकं दाखवत असतात आणि आपल्याला ते सहन देखील करावं लागतं. शेवटी त्यांचंही कामच आहे, आपलंही ते काम आहे. पण मी जेव्हा जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये कार्यक्रमांना आलो मला तक्रार करणारे सापडले नाहीत, तर आपल्याबद्दल उत्तम बोलणारे, तुम्ही कसं चांगलं काम केलंय, तुम्ही कसा कनेक्ट ठेवताय, तुम्ही कसं लोकांशी भेटताय या संदर्भात बोलणारे लोक या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. एक अजून मला या निमित्ताने निश्चितपणे नमूद करायचं आहे की आपला मतदारसंघ मुंबईतला शहरी मतदारसंघ असला तरी ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसाचं दुःख आपल्याला माहिती आहे, कारण आपलं रूट, आपलं मूळ हे त्या ग्रामीण भागामध्येच आहे आणि म्हणून ग्रामीण भाग असो की शहरी भाग सगळ्यांना आपल्या माध्यमातून न्याय मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपल्या भावी वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की दोन्ही बाजूंना न्याय देत एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण एक इतिहास तयार कराल, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद. सन्माननीय अजितदादा पवार साहेब,
सन्माननीय महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून आमचे मित्र आणि एकेकाळीचे सहकारी सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांची निवड झाल्याबद्दल माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी राहुल नार्वेकर जींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आणि पुढच्या वाटचालीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या आधी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाला एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे आणि आतापर्यंत सर्वच सन्माननीय अध्यक्षांनी सदस्यांना न्याय देण्याचं, आपल्या कामातून सभागृहाचा गौरव वाढवण्याचं काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. आज नव्यानं निवड झालेल्या सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांच्याकडनं देखील सभागृहाचं कामकाज अतिशय प्रभावी अशा प्रकारचं होईल, सर्वांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतिमान होतील अशी आमची सभागृहाची राज्यातल्या जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाच्या नामावलीत मगाशी ती नामावली सगळी वाचली, मी पुन्हा रिपीट करत नाही, परंतु सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आज सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांचं नाव जोडलं गेलं हा खूप मोठा सन्मान आहे, खूप मोठा गौरव आहे आणि तितकीच मोठी अध्यक्ष महोदय ती जबाबदारी आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या नावावर नजर टाकली तर अनेक दिग्गजांनी इथलं नेतृत्व त्या ठिकाणी केलंय. आत्ता देखील सभागृहामध्ये आपण जर बघितलं तर माजी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील साहेब इथं आहेत, हरिभाऊ बागडे साहेब आहेत, इथं नाना पटोलेजी आहेत. नाही म्हटलं तरी मधल्या काळामध्ये नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेबांना देखील 6 वर्ष प्रभारी अध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आणि आदिवासी समाजातला एक हा सुपुत्र त्यांनी पण त्यांच्या परीने अतिशय चांगल्या प्रकारे त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी आज सभागृहामध्ये हजर असणाऱ्या सर्वच माजी अध्यक्षांचा आणि नरहरी झिरवाळ साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. राजकीय जीवनामध्ये चढ उतार असतात हे सर्वांनीच त्या ठिकाणी पाहिलेलं. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर ह्या सभागृहामध्ये सर्वांनी कामकाज निष्पक्षपणे त्या ठिकाणी चाललं पाहिजे, सभागृहाच्या कामकाजावर एक स्वतंत्र अशा प्रकारची छाप पडली पाहिजे, सभागृहातल्या सदस्यांना न्याय देण्याचा, अभ्यासपूर्ण चर्चांना माध्यमातून लोकहिताचे कायदे करण्याचा त्याचा उल्लेख आता देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये केला आणि राज्याच्या विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न या सगळ्याच अध्यक्षांनी आजपर्यंत केलेला आहे. आणि राहुलजी नार्वेकर साहेब तुमच्याकडनं देखील तीच अपेक्षा सर्वांची आहे, अतिशय उत्तम पद्धतीनं ते काम तुम्ही पार पाडाल असं आम्हाला आजपर्यंतच्या अनुभवावरून वाटतंय. महाराष्ट्राचे विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून तुमच्या रूपानं एक तरुण अभ्यासू व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सभागृहाला मिळालेलं आहे, एक सहकारी आणि वरच्या सभागृहातलं एक, माझ्या माहितीप्रमाणे वरच्या एक सभागृह तुम्ही 6 वर्षाचं पाहिलं, खालचं सभागृह अर्धी टर्म तुम्ही इथली विधानसभेची त्या ठिकाणी पाहिली, दीड टर्म तुम्हाला विधान परिषदेचा आणि विधानसभेचा अनुभव आहे. मी तुम्हाला अतिशय जवळनं पाहिलेलं एक ज्याचा उल्लेख झाला, आपले वडील हे मुंबई अपक्ष नगरसेवक म्हणून मतदारसंघातनं कुलाब्याच्या परिसरातनं निवडून आलेले, आज तुमचे भाऊ आणि वहिनी आजही नगरसेवक आहेत, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी लाभलेलं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही हुशार आहात, मेहनती आहात, अभ्यास करण्याची, प्रश्न समजून घेण्याची तुमची क्षमता आहे, विशेष म्हणजे इंग्रजी मराठी हिंदी या तिन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व आहे आणि ते सगळ्यांनी अत्यंत संयमी अशा प्रकारचं तुमचं नेतृत्व आहे. राहुल नार्वेकर साहेब हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळेस मला कानावर आलेलं होतं की आदित्य ठाकरेंचे एक जवळचे सहकारी म्हणून
आदित्य ठाकरेंच्या बरोबर तुम्ही काम केलं, आदित्य लॉर्डच्या बाबतीतले कायद्याचं बरंच ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही देखील अशा लोकांच्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली नंतर मला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार पाहिजे होता, अतिशय अभ्यासू सुशिक्षित पाहिजे होता, त्यावेळेस मी तुम्हाला विनंती केली, ती विनंती तुम्ही मान्य केली, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांची आम्ही उमेदवारी जाहीर केली। दुर्दैवाने नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट असल्यामुळे मी म्हणणारे पराभूत झाले, त्याच्यामध्ये आमचाही उमेदवार राहुल नार्वेकरांच्या रूपाने पराभूत त्या ठिकाणी झाले। पण आपले अध्यक्ष फार हुशार, त्यांनी मला सांगितलं मी उमेदवार होईल परंतु जर मला अपयश आलं तर मला सदस्य कुठेतरी केलं गेलं पाहिजे आणि त्यांनी आमच्याकडनं मग विधान परिषदेचं सदस्यपद त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि त्यांनी ते चांगलं काम केलं, म्हणजे प्रवक्ता शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी उत्तम काम केलं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून देखील उत्तम त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील तुम्ही उत्तम काम कराल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाहीये। हे सगळं होत असताना एकंदरीतच तुम्ही इथपर्यंत पोहोचला, भाजपमध्ये आल्यानंतर एका गोष्टीचं मला मनापासूनचं कौतुक आहे, राहुल नार्वेकर साहेब कुठल्याही पक्षामध्ये गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या इतके जवळ जातात, म्हणजे आदित्य ठाकरेंना त्यांनी एकदम आपलंसं करून टाकलं, नंतर आमच्यात आल्यावर मला आपलंसं करून टाकलं, आता तिकडे गेल्यावर देवेंद्रजींना आपलंसं करून टाकलं, हाईगाई कुठली ठेवली नाही, आता शिंदे साहेब तुम्हाला आपलंसं करून घ्या नाही तर काही खरं नाही तुमचं मग, कारण तुम्ही अध्यक्ष महोदय खर तर भाजपमधल्या जुन्या जाणत्या नेते कार्यकर्त्यांच्यासाठी देखील एक आश्चर्यकारक बाब आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वर्ष बरेच जण काम करतायत परंतु जे तुम्हाला कुणालाही जमलं नाही, मुनगंटीवार साहेब, शेलार साहेब, महाजन साहेब, ते आमच्या राहुल नार्वेकर साहेबांनी 3 वर्षामध्ये करून दाखवलं, हा प्रश्न निश्चितपणे एक कौतुकाचा आहे भाजपच्या अनेकांच्या मनात। मी तुम्हाला सुचवलं होतं, मी सुचवलं होतं तुम्हाला की त्यांना अध्यक्ष करा म्हणून, हा विचार म्हणूनच त्यांनी आठवण करून दिली, म्हटलं काय बडबड 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 करायची तिथं बसून करावी, किती तास किती मिनिट किती सेकंद किती वर्ष सगळं सांगू द्या। मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच राहुल नार्वेकर साहेब आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यांच्या माग त्यांचा अभ्यास, त्यांची मेहनती वृत्ती, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि त्याच्यामुळं एकंदरीतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून पण वरच्या सभागृहात चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचा गौरव देखील झाला, ज्याचा उल्लेख पुरस्काराच्या रूपाने आता उपमुख्यमंत्री महोदयांनी केला। सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे संसदीय कामकाजाची, नियमाची, कायद्याची उत्तम प्रकारची जाण आहे आणि ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अलीकडच्या काळात दिलीप वळसे पाटलांच्या नंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असणारे अध्यक्ष राहुल कायद्याचं शिक्षण आहे का कायद्याचं रे बाबा, तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आज ते नियम कायदे पाळण्याच्या पलीकडे जाऊन सभागृहामध्ये त्यांच्याबद्दल अपेक्षा राहणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी संसदीय नियम कायद्याचं पालन करत असताना दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत केलेल्या प्रश्नांच्याकडे संवेदनशीलपणे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि ती सोडवण्याची मदत करण्याची गरज, ही अपेक्षा नवीन अध्यक्ष निश्चितपणे पूर्ण करतील अशा प्रकारचा विश्वास सभागृहातल्या सर्व बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं मी व्यक्त करतो। सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर आता ज्याचा उल्लेख झाला, आमच्या विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचे ते जावई
त्यामुळे आमच्या इथे जावईचं आहेत। आजपर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवत आलेलो आहे, यापुढे जावयाचा जावयाने आमचा हट्ट पुरवायचा हे लक्षामध्ये ठेवा। परतफेड करावी लागेल कारण सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी कृपा करून राहुल नार्वेकर साहेब आपण त्या ठिकाणी घ्या। आधी त्याच्यामध्ये जुन्या मित्रांच्याकडे बघतीलच त्याच्याबद्दल दुमतच नाही। त्याच्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेचे म्हणजे एकीकडे जावई आणि एकीकडे सासरे असं एकाच वेळी होण्याची पहिलीच वेळ, त्याबद्दल मी नार्वेकर कुटुंबियांचं पण आणि निंबाळकर कुटुंबियांचं पण या निमित्तानं अभिनंदन करतोय। एकंदरीतच काम करत असताना खूप काही गोष्टी राहुल नार्वेकर साहेबांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांचा राजकीय निर्णय क्षमतेचं देखील कौतुक करतो, कारण भाजपमधल्या अनेक जुन्या जाणत्या निष्ठावान मान्यवरांना संधी हुकल्याबद्दल मला निश्चित आश्चर्य वाटतंय। परंतु वर्ष 2014 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची सूत्र हाती घेईपर्यंत भाजपच्या सत्तेत येण्याची दूरपर्यंत तसं बघितलं तर शक्यता नव्हती। त्यापूर्वी त्यांनी अनेक दशक भाजप पार्टीमध्ये काम केले, पक्षासाठी अनेक समोर बसणाऱ्यांनी भिंती रंगवल्यात, पोस्टर लावलेत, खूप काही त्या ठिकाणी केलं, आंदोलनं केली, निष्ठावान कार्यकर्ते मंडळी म्हणून त्यांना ओळखलं जातं। परंतु मी जेव्हा या सभागृहामध्ये समोरच्या बाजूला पाहतो, तिकडं असताना पण पाहायचो इकडं असताना देखील पाहतोय, तेव्हा मूळची भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडनं गेलेलीच मान्यवर समोर जास्त पाहायला त्या ठिकाणी मिळतात। तिकडं बसलेल्या आमच्या मंडळींना बघून मला मूळ भाजपच्या मंडळीचं खरं तर वाईट वाटतं की आज समोर भाजपच्या बाजूला पदावर बसलेले बहुतांशी मान्यवर आमच्याकडं पलीकडं गेलेली मंडळी तिथल्या मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेले। पहिली लाईनच तुम्ही जर बघितली तरी देखील तुमच्या लक्षामध्ये येईल, गणेश नाईक साहेब, बाबनराव पासपोते साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, असे उदय आणि उपमुख्यमंत्री तुमच्या मागचा तर दीपक केसरकर काय चांगला प्रवक्ता आता झालाय। म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही, गमतीचा भाग जाऊ दे। परंतु एकंदरीतच अशा प्रकारचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं। आज सन्माननीय खरं तर राहुल नार्वेकर साहेबांचं यथोचित अभिनंदन करत असताना आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका मांडली आणि नंतर जयंतरावांनी त्यांना आठवण केली की आजच्या ऐवजी ते उद्या जास्त करून बोला, परंतु त्यांना काही राहवलं नाही। आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर हे एकेकाळी अतिशय कट्टर अशा पद्धतीचं काम करणारे पण थोडेसे नाराज आहेत। ज्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही पण सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टी व्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिनड्रॉप सायलेंस झाला, कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धडा 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 धडा, कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता। नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना, ते फेटा बांधायला दिला तर तो फेटा सोडतो आणि डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय। खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले पण आता काय करता, मग तेच मित्र काहीतरी म्हणतात म्हणूनच। तर त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय एकंदरीतच हे सगळं कामकाज करत असताना मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे, खरं आम्हाला एक वेगळी अपेक्षा होती की सभागृहामध्ये सगळं बघत असताना आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक 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 आहेच। आज भाजपचे 105 आमदार, खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय काय हे जे काही घडलंय त्याच्यात। दादा तुम्ही बाकडं वाजू नका, तुमचं मंत्रिपदच येईल का नाही सांगता येत नाही, त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवताय।
आणि आमच्या शिवसेनेतनं पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहेत सगळ्यांना वाटतंय मिळेल मिळेल मिळेल, परंतु अजून मला सांगता येत नाही काय होईल ते, परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे, कशामुळं घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना, बर जाऊ द्या उद्या बोलूया आपण ह्या विषयावर, आता जास्त मी काही बोलत नाही कारण आजचा आनंदाचा दिवस आहे, आमचे राहुल नार्वेकर साहेब तिथं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत, तुमच्याकडनं पुन्हा खूप काही अपेक्षा आहेत, तुम्ही उत्तम पद्धतीचं काम कराल, तुम्हाला अनुभव पण खूप आहे, तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता देखील मी मनपूर्वक आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो, उद्याच्या एकंदरीतच कामकाजाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ साहेबांची पण चांगली साथ मिळेल अशा प्रकारची खात्री देखील मी ह्या निमित्तानं देतो, आणि आपल्या राज्याची असणारी गौरवशाली परंपरा जतन करण्याच्या करता ती शाबूत राखण्याच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आमचा शेतकरी असेल शेतमजूर असेल दीनदलित असेल आमचा आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या करता त्यांच्याकरता चांगले कायदे करण्याच्या करता हे कायदे मंडळ ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमची स्वतःची भूमिका अतिशय उत्तम प्रकारची राहील, दैदिप्यमान अशा प्रकारची तुमची कारकीर्द राहील त्याबद्दलची खात्री अध्यक्ष महोदय इथं व्यक्त करतो, पुन्हा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, माझे 2 शब्द समोर। सन्मान्य थोरात साहेब, अध्यक्ष महोदय 1 मिनिट, मला एक मेसेज आलेला आहे, हे बुद्धिबळातले जगाचे ते विश्वनाथजी आनंद हे जे आहेत हे आपल्या जगातील जवळजवळ सगळ्या बुद्धिबळ पटूंना त्याने हरवलं आणि ते जगात जेते आहेत, तर त्यांना आता विचारण्यात आलं की तुम्ही खेळाल का बुद्धिबळाचा डाव, तर त्यांनी सांगितलं की मी खेळू शकत नाही कारण अमित शहा साहेब एकच डाव टाकतात तर कुठच्या सोंगड्या कुठे जातात हेच कळत नाही म्हणून मी काय खेळू शकत नाही। थोरात साहेब, अध्यक्ष महोदय, आपल्या या 5 वर्षातले 2.5 वर्ष आपल्या टर्मचे संपलेले आहेत आणि पुढील 2.5 वर्ष सुरू होत असताना एक नवं नाट्य आपलं पाहतोय, नवीन रंगमंच आपण पाहायला मिळतोय आपल्याला, आणि अध्यक्ष महोदय आपल्याला आपण राहुल नार्वेकर जी आपल्याला अध्यक्ष म्हणून निवड ही सभागृहानं इथे झाली बहुमताने झालेली, इथे ज्यावेळेस माननीय जयंतरावांनी काही मुद्दा उपस्थित केल्यानंतर माननीय फडणवीस साहेब असं म्हटले की नाना भाऊ तुमच्यामुळं ही संधी मिळाली, ही संधी खरं आहे की अध्यक्षाची निवड गुप्त मतदान पद्धतीनं असायची, मोठी उत्सुकता असायची, परंतु ज्यावेळेस नानाभाऊंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर हे सोपी करण्याचा प्रयत्न आम्ही केला लोकसभेच्या पद्धतीनं केलं, आताच झालेलं हे लोकसभेच्या पद्धतीनं केलं, परंतु माननीय राज्यपाल महोदयांनी मानलं नाही, हायकोर्टाने मानलं तर सुप्रीम कोर्टाने स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि त्या, परंतु आज आनंद याचा आहे की राज्यपाल महोदय त्यांचा रामशास्त्री नंतर जागा झाला, आतापर्यंत झोपलेले होते आणि त्यांनी आपल्याला अध्यक्षाच्या निवडीची परवानगी दिली, आज अध्यक्षांची निवड झाली, आपण इथे अध्यक्ष म्हणून बसलेले आहात, या सगळ्या पद्धतीवर काही आमचे अध्यक्ष असले तरी व्यक्तिगत आपण म्हणून मी बोलतो आहे की आतापर्यंतच्या कालखंडामध्ये शंकररावजी जगताप साहेब 1985 साली अध्यक्ष होते, तर आतापर्यंत नाना भाऊंपर्यंतचे अध्यक्ष आम्ही पाहिले, वळसे पाटील असतील किंवा इथं माननीय हरिभाऊजी असतील जे आता सभागृहात आहेत, हे पद खूप मोठं पद आहे, मी नाकारत नाही,
बाकीच्या मंत्र्यांच्या पाट्या राहिलेल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांची कुठं पाटी नाही माहित नाही, पण अध्यक्षांची पाटी मात्र आपली लावलेली असते की इतके इतके अध्यक्ष झालेले आहे आणि अत्यंत मोठा इतिहास अशा प्रकारचा हा आपल्या सभागृहाचा आहे. अध्यक्ष महोदय हे करत असताना एक खरंय की ज्यावेळेस आता नवं तुमचं मंत्रिमंडळ बनतं, तुमचं एकंदर जे प्रभाव आहे या सगळ्यांमध्ये, त्यामुळे कोणत्या खात्याचे मंत्री बनतील अशीच चर्चा आमच्यामध्ये होती. आतापर्यंत अशी परिस्थिती आहे की अध्यक्ष कोणाला बनवलं जातं? अध्यक्ष साधारणतः आपण पाहिलं तर ज्याचा खूप अनुभव झालाय, बऱ्याच वेळा अध्यक्ष बनवल्यानंतर माणसं म्हणत असतात आता मला पुढे काही नाही काय काय. परंतु मला खात्री आहे की आपण एक अत्यंत चांग तरुण वयामधला अध्यक्ष म्हणून तुमचं नाव राहील, नानाभाऊंचं नाव सुद्धा लावलं जाईल पाठीवर. अध्यक्ष महोदय तुमचं तुमचं निश्चितपणे एक चांगला अध्यक्ष म्हणून तुमचा लौकिक हा पुढच्या काळामध्ये राहील. खरं जे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्हाला अध्यक्ष केल्याचं? अध्यक्ष कसा असावा? निरपेक्ष असावा, सर्वांना समान वागणूक देणारा असावा. आता तुम्ही ज्यावेळेस अध्यक्ष बसले म्हणून बसले त्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हीच असे आहे अध्यक्ष की ज्यांनी सभागृह पाहिलं की त्यांना सगळ्यांना सभागृहाला तुम्ही आपले वाटता आणि तुम्हाला सुद्धा सगळे आपले वाटतील. आपलं शिवसेना म्हणलं तर आता आदित्यजी तुमची जवळीक सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ते कायदा शिकवला त्यांना, तर तुम्हाला माहिती का इथं आदित्य बसले तरी इतिहास सांगितला. म्हणजे या बाजूला पाहिलं, आता आम्ही नसलो तरी आम्ही घुसून जाऊ. तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली मला हे कळालं नाही. परंतु काही हरकत नाही अध्यक्ष महोदय, इकडं ही बाजू पाहिली तरी तुम्हाला आपली वाटेल. माझ्या मते असं कदाचित असं होईल की ही बाजू ज्यादा आपली वाटेल अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं करतो आणि ती बाजू तर आता त्यांनी तुम्हाला इथं निवडून दिलेलं आहे म्हणून निश्चितपणे आपल्या सगळ्या चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सभागृहामध्ये सांभाळून घ्याल्याची खात्री मला या निमित्तानं वाटते आहे. हे खरं आहे की तुम्हाला राष्ट्रकुल संसदीय परिषदेचा तुम्हाला सन्मान मिळाला होता, तुम्ही फार अभ्यासू आहे. काही वेळेस आम्हाला सभागृहामध्ये उत्तर द्या प्रश्नोत्तरामध्ये लक्षात यायचं का बारकाव्याना कायद्याचा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व तुमचं आहे. राष्ट्रकुलचा सन्मान मिळाल्यानंतर संसदीय परिषदेचा खरं म्हणजे भाषण करायचं ते संधी खूप मोठी सभागृहामध्ये असते. देवेंद्रजी तुम्ही आणखी एक कार्यक्रम केला, भाषण बंद करून टाकलं त्यांचं, आता फक्त वरून ऑर्डर द्यायचा कार्यक्रम ठेवला. एका दगडात किती पक्षी मारले हे काही मला समजलं नाही. परंतु अध्यक्ष महोदय तुमचा कायद्याचा अभ्यास, तुमचा अभ्यासवृत्ती या सगळ्याचा उपयोग या सभागृहाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल याची खात्री आम्हाला आहे. खूप महत्वाचं सभागृह हे आहे, इथे संपूर्ण कारभार जो चालतो राज्याचा कारभार चालतो. न्याय द्यायचं जर कुठं होत असेल, जर सरकार चालायचं असेल, चालना द्यायची असेल सरकारला गव्हर्नमेंटला, तर सभागृह ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथला चालणारा कारभार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवानं या सगळ्या सदस्यांना गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये पाहिजे तेवढी संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. जे काही थोडे दिवस मिळाले त्यामध्ये बोलण्याची प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्या 2 वर्ष गेलेत. आता ह्या पुढच्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्या सदस्यांना खूप संधी मोठी आपले विचार मांडण्याची, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याची निश्चितपणे मिळेल याची खात्री मला आहे. खरं म्हणजे अनेक सभासद जे निवडून येतात, पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की ज्यावेळेस सदस्य बोलत असायचे किंवा विरोधी पक्ष नेते बोलतायत किंवा माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे बोलायचे सभागृह भरलेलं असायचं. कधी असं आम्ही पाहिलं, केशवराव धोंडगे उभं राहतात बोलतायत म्हटल्यानंतर सुद्धा सभागृह भरलेलं आम्ही अनेक वेळा पाहिलंय. ही सदस्य बोलायची, खूप मोठे असे माणसं या सभागृहामध्ये त्यांनी पाहिले की वक्तृत्व म्हणून पाहिले. कधी कधी असे माणसं पाहिले की मी सहज म्हणून एक उदाहरण सांगेल की सुखदेव बाबू उईके नावाचा एक आदिवासी आमदार होते साधे, परंतु भाषा साधी होती पण बोलत असताना जी व्यथा ते मांडायचे, आदिवासीचे प्रश्न जे मांडायचे, त्याच्यातून खूप काही गोष्टी ह्या सभागृहाला समजायच्या आणि त्या विभागाला सरकारला कळायच्या. अशी ही खूप माणसं खूप अनुभवातून खूप कष्टानं ही सगळे आमदार मंडळी इथे आलेली असते, ही सदस्य आलेले असतात, खूप अनुभव त्यांच्याजवळ असतात, खूप काही मांडायचं असतं, प्रश्न सोडून घेण्याचे असतं.
आपल्या माध्यमातून त्यांना अशा अशा पद्धतीने न्याय दिला जावा की त्यातून हे सगळ्या प्रश्नांची उकल होईल आणि सरकार जे असतं त्याला गतिमान करण्याचं काम या माध्यमातून होईल याची खात्री मला नेमताना वाटते आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, उद्या विश्वासदर्शक, उद्या परत आपण आहेच एकत्र, परत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस, परंतु तुमचं मी कौतुक या निमित्तानं आता एवढंच करतो की आपण एक शाखा शिवसेनेचे शाखा प्रमुखापासून निघून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. माननीय देवेंद्रजी, आता तुमचं कसं कौतुक करत एवढाच आम्हाला प्रश्न पडला. आता जे वाचून दाखवलं भुजबळ साहेबांनी बुद्धिबळाच्या खेळामध्ये आपल्याच वजीरावर तुमचं लक्ष नव्हतं असं आम्हाला वाटून गेलं. परंतु काही असलं तरी आता पुढचा काळ आहे, सरकार म्हणून आपण आहात, अनेक कायद्याच्या लढाया लढल्या जाणार असल्या तरी ह्या सगळ्या याच्यातून शेवटी सर्वसामान्य जनतेला आपल्या माध्यमातून आणि सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं हित साधलं जावं, विकास व्हावा, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हीच अपेक्षा करतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सन्मान्य सुनील प्रभूजी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये आपण आज अध्यक्ष म्हणून विराजमान झालात आणि म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने मी आपलं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेची ही विधानसभा म्हणजे एक संसदीय मंदिर आहे आणि या मंदिराच्या सर्वोच्च स्थानावरती आपण आज विराजमान झालो आणि म्हणून खरोखरच एक तरुण विधानसभेचे अध्यक्ष म्हणून या विधिमंडळातील सर्व सदस्यांना त्याचा गौरव आहे आणि हे सगळं घटनाक्रम पाहत असताना माझ्या पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपला प्रवास राजकारणातला जो बघितला तर आपण कधी काळी आमच्या शिवसेनेमध्ये होता, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेलात आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना त्या भागावरून इकडे बघत असताना ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये आपण आपले विचार मांडत होता, कायदा समजवून सांगण्याचा प्रयत्न तिकडे असणाऱ्या सभापतींच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण करत होता, त्यावेळी कधीतरी असं वाटलं होतं आणि सत्तांतराचे वारे जेव्हा 10-15 दिवसापूर्वी वाहू लागले होते तेव्हा असं वाटलं की राहुल दारवेकर कदाचित या राज्याचे कायदा मंत्री होते. पण दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय, दुर्दैव असं आहे की नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात आणि नियती कधीही कोणावरती आघात करू शकते आणि या राज्यामध्ये असंही घडू शकते की ज्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, ज्यांना कायदा मंत्री म्हणून आम्ही बघत होतो त्यांना महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष व्हावं लागलं, ही पण एक अतिशय चांगली बाब आहे. पण दुर्दैवाने आम्ही जेव्हा वृत्तवाहिनीवरती बघत होतो त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांना दूर व्हावं लागलं, त्या ठिकाणी या सदनामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःची एक चमक आणि स्वतःचं एक वर्तृत्व कर्तृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दाखवलं, ते माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील असं वाटलं पण त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं हे ऐकून आमचं दुःख विसरून आम्हाला देवेंद्रजीबद्दल दुःख वाटलं, हे अत्यंत एक मित्र म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अध्यक्ष महोदय, आज ज्या खुर्चीवरती आपण विराजमान झालात त्याबद्दल एक या सर्व सदस्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याबद्दल एक फार मोठी आपुलकी आणि अभिमान आहे. जो आपल्याबद्दलचा जो मान सन्मान आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला असलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर या विधिमंडळातील सत्ता पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चित कराल अशाबद्दलचा विश्वास आम्हाला आहे आणि त्यामुळे ज्या अतिउच्च स्थानावर आपण बसलात त्या ठिकाणी बसल्यानंतर योगायोग असा आहे की आपण ज्या स्थानावर बसलात त्या स्थानाच्या बरोबर समोर बाजूला आम्ही बसलोय,
त्यामुळे आमच्याकडे आपलं जास्त लक्ष असेल, कारण आपण पूर्वीचे आमचे नैसर्गिक मित्र होता आणि त्यामुळे आम्हाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कराल असंही या ठिकाणी वाटतं. आज या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये ज्या पद्धतीचं सुरुवातीपासून आत्तापर्यंत जो क्रम होता त्या क्रमामध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला या ठिकाणी आपलं अभिनंदन करत असताना, आपण अध्यक्ष झालात, एक तरुण अशा पद्धतीचा विधानसभेचा सदस्य अध्यक्ष झाला याबद्दल अभिमान आहे, परंतु आपण अध्यक्ष होत असताना या सदनामध्ये आमचा व्हीप जुगारून 39 सदस्यांनी या व्हीपच्या विरोधात मतदान केलं, एक लोकशाहीची पायमल्ली केली, हे देखील इतिहास कधी विसरणार नाही आणि त्यामुळे याची देखील खंत ही संपूर्ण विधिमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या मनामध्ये असेल हे देखील या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या लोकशाहीचा एक सन्मान आणि अभिमान म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वोच्च पदावर बसलात, त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अत्यंत शेवटच्या माणसापर्यंत या अधिकाराचा वापर हा आपल्याकडून आमच्यासाठी न्याय देण्यासाठी होईल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो. आणि असं आहे की 39 सदस्यांनी या ठिकाणी जो व्हीप म्हणून मतदान केलंय त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण किती काळ बसाल याबद्दलची देखील शंका महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आहे, हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, धन्यवाद. श्री अबू असिम आझमी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विधानसभा का ये पद आदरणीय नाना पटोले साहब के बाद खाली पड़ा था, बहुत कोशिश हो रही थी परंतु राज्यपाल साहब ने उसको रोक के रखा था, परंतु कहते हैं देर आए दुरुस्त आए. आज इस पद पर आप बैठे हैं आदरणीय राहुल नार्वेकर साहब, मैं आपको दिल की गहराइयों से बहुत बहुत मुबारकबाद पेश करना चाहता हूँ. ये एक इंसाफ का मंदिर है, ये मंदिर कॉन्स्टिट्यूशन से चलता है, ये मंदिर मेजॉरिटी जो फैसला कर दे उस पे चलता है, परंतु मैं कहना चाहता हूं मेजॉरिटी से ज्यादा कॉन्स्टिट्यूशन पर ध्यान देना बहुत जरूरी है. हम माइनॉरिटी में हैं, मेजॉरिटी हमेशा हमारे खिलाफ फैसले कर दे तो हम कहां जाएंगे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मैं सबसे ज्यादा हक आप पे मेरा है क्योंकि आप मेरे कॉन्स्टिट्यूशन के हैं, कोलाबा के हैं. आपके पिताजी जब नगर सेवक थे शिवसेना से, जब से मेरी उनसे जान पहचान है और आप वहीं से आप नगर सेवक बने, आमदार बने और पड़ोसी का हक बहुत ज्यादा होता है, ये तो आपको मानना पड़ेगा. अध्यक्ष महोदय, जो बड़ी पार्टियां हैं वो अपना काम बहुत आसानी से करवा लेती हैं मंत्रालय से, मंत्रियों से मिलकर, मगर छोटी पार्टियों के साथ इंसाफ बहुत कम होता है. अध्यक्ष भाई, जैसे बचपन में पढ़ते थे स्कूल में हाथ उठा उठा कर थक जाते थे, यही हालत यहां पे हम लोगों की है. एक छोटी सी बात बोलने के लिए अध्यक्ष महोदय दिन दिन भर बैठना पड़ता है और जैसे शुरू करते हैं बोले टाइम पूरा हो गया, 2 मिनट में घंटी बज जाती है, हम जल्दी जल्दी चिल्लाते हैं कि हमारी बात सुन ली जाए. अध्यक्ष महोदय, मुझे मेरी विनंती है कि हमारी बात भी यहां अच्छी तरह से सुनी जाए और हम यही हाउस है हमारे लिए जहां हम अपनी बात को पूरी तरह कह सकते हैं और जनता के साथ इंसाफ कर सकते हैं. जन 3.5 लाख लोग चुनकर भेजते हैं हमें और अगर हम अपनी बातें यहां पूरी नहीं कह पाते हैं तो जनता से ये समझती है कि हम जाकर वहां बैठते हैं मस्ती करते हैं और अपनी बात नहीं कहना चाहते हैं. हमें उम्मीद ही नहीं, पूरा यकीन है कि आपकी काबिलियत, आप इंटेलिजेंट हैं. हमें हमारे सहयोगी रईस शेख हमेशा बताते हैं आपके बारे में, हाउस में किस तरह आपने काम किया, हम अखबारों में पढ़ते हैं आपके बारे में. कोलाबा में जब भी मैंने आपको फोन किया किसी काम के लिए, आपने बगैर देखे कि कौन सा पक्ष का कौन आदमी, आपने इंसाफ किया है, इस बात को मैं कह सकता हूं और मुझे उम्मीद है कि आप जरूर इंसाफ करेंगे. अध्यक्ष महोदय, हमें अफसोस है, आज हम तटस्थ रहे यहां पर. अध्यक्ष महोदय, हम क्या करें, हम करीब जाते हैं हमको धुतकार दिया जाता है. अध्यक्ष महोदय, हमने
हमने इस महाराष्ट्र विकास आघाड़ी को सपोर्ट किया, परंतु मुझे अफसोस है कि हमारे आदरणीय उद्धव ठाकरे साहब ने जाते जाते आखिरी दिन इन्होंने औरंगाबाद उस्मानाबाद का नाम चेंज कर दिया। अध्यक्ष महोदय, नाम चेंज कीजिए, अगर उससे कुछ देश का, महाराष्ट्र का कुछ विकास होता है, महाराष्ट्र में बेरोजगारों को रोजगार मिलता है, महाराष्ट्र में तरक्की होती है, तो मुझे कोई एतराज नहीं है, लेकिन आप नाम चेंज करके क्या मैसेज देना चाहते हैं कि मुसलमानों के नाम को हटा करके क्या मैसेज क्या देना चाहते हैं अध्यक्ष महोदय? अरे मैं कहता हूं कि पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने। बहुत सारी जगह पड़ी है, बनाइए ना, बाला साहब ठाकरे जी के नाम पर एक बड़ा शहर बनाइए, हम तालियां बजाकर स्वागत करेंगे, बनाइए बड़े बड़े शहर, लेकिन परंतु ये मुसलमानों के नाम को इस तरह बदल करके अध्यक्ष महोदय क्या कहना चाहते हैं? अध्यक्ष महोदय, मैं कहना चाहता हूं कि आज इस देश के अंदर, इस देश को तबाही के कगार पर लोग खड़ा कर देना चाहते हैं। हमें इस देश का संविधान कहता है कि इस मुल्क में रहने वाले सभी लोगों का बराबर का हक है, लेकिन यह हो रहा है। सबका मुकद्दर फूट जाएगा, बराबर राहिल अपन अभिनंदनाच्या ठरावावर बोला जाएगा। बारे बोलने तो दीजिए ना, जरा अभी फिर शुरू हो गए आप लोग, बोलने तो दीजिए ना, सुनिए, सुनने का जरा साहस रखिए। दुसरी आयुध आहेत हे सर्व मुद्दे मांडण्यासाठी इतर आयुध आहेत, माझी आपल्याला विनंती आहे की आज आपण हा पहिला दिवस आहे, माझं आपण अभिनंदन करण्यासाठी उभं राहिलं आहात असा माझा समज होता, तर कृपया आपण अभिनंदनाच्या ठरावावरती बोला। प्यार की बात बोली बोली खत्म करता हूँ। हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा अगर ये साथ हिंदू और मुस्लिमों का छूट जाएगा। दुआ कीजिए कि हम में प्यार के रिश्ते रहें कायम, दुआ कीजिए कि हम में प्यार के रिश्ते रहें कायम, और याद रखिए आप लोग, ये रिश्ते टूट जाएंगे तो भारत टूट जाएगा, देश संविधान से चलेगा। बच्चू कड़ू साहब, बहुत आभार प्रकट करता हूँ सम्मान्य सदस्य बच्चू कड़ू साहब। अध्यक्ष महोदय, जरूर सम्मान्य बच्चू कडू साहेब। अध्यक्ष महोदय, मी या राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर, अपंग आणि अनाथांच्याकडून आपल्याला अभिनंदन करतो। खरं तर अध्यक्ष महोदय, बच्चू कडू साहेब एक मिनिट, सम्मान्य भास्कर जाधव साहेब, आपण एक गोष्टीची या सभागृहाने नोंद घ्यायला पाहिजे। ज्या वेळेला सदस्य म्हणून मी पण या सभागृहात खाली बसत होतो, त्यावेळेला सभागृहाचा बराचसा वेळ हा पॉइंट ऑफ ऑर्डर, पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जात होता। महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांमध्ये पॉइंट ऑफ प्रोसिजरची तरतूद आहे, परंतु ते आयुध वापरताना आपल्याला प्रथा परंपरा अथवा नियमात काय चुकीचं घडलं आहे ते सांगणं पहिली अपेक्षित आहे, आणि त्यानंतर आपण हा पॉइंट रेस केलात तर संयुक्तिक राहील। त्यामुळे माझी सभागृहाला ही विनंती आहे, यापुढे पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर जर तुम्ही इकडे रेस करत असाल, तर त्याआधी कोणत्या नियमाखाली अवलंबन झालं आहे ह्याची आपण माहिती द्या आणि त्यानंतर प्रोसीड करावं। बोलायला परवानगी दिली तर आम्ही माहिती देणार ना, माहिती आपण अध्यक्ष महोदय, अतिशय आपण महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात, मी वेळ घेत नाही, मला माहित आहे आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव आहे। मी सन्मान्य सदस्य आबू आजमी जी उभे राहिले तर एकाच मुद्द्या करता उपस्थित आहे, त्यांनी पुन्हा मी त्यांनी पुन्हा पुन्हा शब्द प्रयोग केला की मुसलमानांची नावं काढताय, मुसलमानांची नावं काढताय। अध्यक्ष महोदय, औरंगजेब हा अतिरेकी होता, त्यांनी आमच्यावर जुलूम केला होता, ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्यांनी आपण अभिनंदनाच्या प्रस्तावाला पुढे जाऊया, म्हणून त्याचं नाव अनेक सामान्य सदस्यांना आपले मुस्लिम आणि हिंदू करायचे आहे, अशा प्रकारचा भेदभाव ते करण्याचा प्रयत्न करतायत, आणि म्हणून मुस्लिम आणि हिंदू अशा प्रकारचा भेदभाव, सामान्य बच्चू कडू साहेब एवढंच मला सांगायचंय। सामान्य बच्चू कडू साहेब, अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर, कामगार, अपंग आणि आमच्या अनाथाकडून आणि प्रहार करून आपलं अभिनंदन करतो।
आपले कोणता पक्ष होता, कोणत्या पार्टीचे होते हा विषय महत्त्वाचा नाही. आता झेंडा सोडावा लागेल आणि अजेंड्याकडे जावं लागेल आणि तो अजेंडा घेऊन खरं तर एक विकासाची नवीन पाऊलवाट या सभागृहातून निर्माण झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सभागृहाकडे पाहताना सामान्य माणसाचा आवाज या सभागृहात खऱ्या अर्थानं निर्माण होणं, तो आवाज जनतेपर्यंत पोहोचणं हे सुद्धा अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय, मी नेहमी पाहतोय, गेल्या 20 वर्षापासून पाहतोय का सभागृहातून मंत्रालय नाही चालत, मंत्रालयातून सभागृह चालतं हे खरे याच्यातली मेक आहे. मला वाटतं या सभागृहातून मंत्रालय चाललं पाहिजे आणि तो सुखाचा दिवस तुमच्या माध्यमातून आला पाहिजे. इथल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि उत्तरातून सामान्य माणसाचा विचार या सभागृहातून कसा निर्माण होती होईल अशा सुद्धा अपेक्षा करतोय. अध्यक्ष महोदय, मी जास्त बोलणार नाही, पण आता नवीन सरकार आहे, घडी जरी जुना असला तर जुन्या घड्यासोबत नवीन सरकार आलं आणि त्याच्यातून तुम्ही अध्यक्ष झाले. आम्ही तुम्हाला मतदान केलं, पण मतदान केल्यानंतर तुम्ही आमच्या बाजूने उभं राहावं असं त्याच्यातलं मत नाही होत. तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांच्या भावना. तो माणूस किती हा पहिल्या मी पाहतोय पहिलेपासून, जयंतराव असन, अजितदादा असन किंवा हे इकडली मंडळी सुधीरभाऊ असन, तुम्ही एवढे बोलता का सामान्य माणसाला बोलूच देत नाही कार्यकर्त्याला. इकडला जो शेवटचा सदस्य आहे ना, तुम्ही एक एक तास बोलायचं जयंतराव, ना आम्हाला 5 मिनिटही द्यायचं नाही. हा अन्याय आहे, ते तुम्हाला खोडून काढावं लागेल अध्यक्षाला. आणि म्हणून तो अन्याय निघाला पाहिजे. इथं लहान पार्टी आहे, अपक्ष आहे, 29 अपक्ष आहे, ज्याच्याजवळ झेंडा नव्हता, धर्म नव्हता, जात नव्हती, पंत नव्हता, पैसा नव्हता, पक्षही नव्हता, नेताही नव्हता, होती तर जनता होती. पण त्याला तुम्ही कमी समजून चालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि एक शेवटची मागणी, या दिवशी मागणी करावी पाहिजे, पण जो 353 आहे ना, 353 आम्ही सगळ्याला सांगितलं, देवेंद्र भाऊ आपल्याला पण सांगितलं, तो अजामीन पात्र करून टाकला. थापड मारली नाही, जोरानं बोलला तरी गुन्हा दाखल होते ना अंदर घडते. मला वाटतं एवढं आजच्या दिवशी तुम्ही या 1-2 महिन्यात त्याचा निवाळा करा आणि तो जामीन पात्र करा, एवढी मागणी आहे. आणि इथे आपले अभिनंदन करतो आणि संपवतो. सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवारजी. अध्यक्ष महाराज, या अमृत महोत्सवी वर्षात या लोकशाहीच्या महामंदिरामध्ये तुमच्यासारख्या एका कायदे तज्ज्ञाची निवड 164 विधानसभा सदस्यांनी पसंती व्यक्त करत या सर्वोच्च स्थानी केल्याबद्दल मी आपले हृदयापासून, अंतःकरणापासून, मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष महाराज, या पवित्र सभागृहात महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व या सभागृहात दर्जेदार चर्चा होईल, या सभागृहाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे प्रश्न सुटतील, आपल्या नेतृत्वात या सभागृहाच्या परंपरा, प्रथा या उच्चस्थानी जातील अशी सर्वप्रथम सदिच्छा देतो. खरं तर ही सदिच्छा देताना सार्वभौम हे सभागृह असे पवित्र, आदर्शवत असे तुमचे चरित्र, न्यायप्रियता हे अध्यक्षपदाचे बलस्थान तुम्ही राखाल या पदाचा बहुमान. या पदावर शोभूनी दिसतात नार्वेकर, रामशास्त्रीचा वसा जपतील नार्वेकर. तुम्ही या देशातल्या सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली. तरुणाईने नेहमीच घडविला चमत्कार, तुम्ही सुद्धा रचाल नवा इतिहास, उत्कृष्ट होईल तुमची कारकीर्द, हीच आमची तुम्हाला आकाशभर शुभकामना. खरं तर अध्यक्ष महाराज, मी ही गेले 27 वर्ष विधानसभेचा सदस्य आहे. अनेक अध्यक्षांचं अभिनंदन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, पण आज आपण जेव्हा अध्यक्ष झालात तेव्हा काही विशेषता या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे. खरं तर आदित्यजी इथं आहे, जेव्हा तुम्ही अध्यक्ष झालात ते माझ्याकडे बघून म्हणाले की तुम्ही त्यांना शिकवलंय, गुरुस्थानी आहे. आणि आपले संस्कार हेच सांगतात. नाही पण तुम्हाला शिकवलंय त्यांनी. आपण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गुरुस्थानी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो भव. आणि म्हणून या सभागृहामध्ये माझा विश्वास आहे
की तुम्ही त्यांना शिकवलं असल्याने निश्चितपणे एक गोष्ट घडणार आहे की या सभागृहाचं कामकाज उत्तम पद्धतीने होण्यासाठी शिष्य म्हणून ही गुरुदक्षिणा आदित्य ठाकरेजी निश्चित देईल. कदाचित यापुढे जाऊन अजून काही सदस्य वाचलेत तेही गुरुदक्षिणेमध्ये देऊ शकते. बाळासाहेब म्हणाले की आम्हाला काँग्रेसला अलग का करता. खरं तर काँग्रेसला अलग करण्याची आवश्यकताच नाही. मला तर विश्वास आहे की राहुलजींचा आदेश एवढा शब्द कानावर आला की तुम्ही बसलेले झोपता हे मला माहिती आहे. आणि म्हणून राहुल नार्वेकरांच्या रूपाने राहुलजीचा आदेश तर ऐकावाच लागेल. अध्यक्ष महाराज, या सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ही भीती व्यक्त केली जात होती की वरच्या सभागृहात विधेयक गेले तर तिथं मंजूर होतील की नाही. खरं तर आता मग विश्वास आहे की जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रामधली भावना आहे. आणि म्हणून या सभागृहातून गेलेलं विधेयक हे विधान परिषदेमध्ये कधीच थांबणार नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड येणार नाही हाही मला निश्चितपणे विश्वास आहे. खरंतर अजित दादा, तुम्ही असं सांगितलं की अध्यक्षासाठी माझं नाव सुचव, तुम्ही अध्यक्ष पदासाठी माझं नाव सुचवलं हे तुम्ही मला सांगितलं, मी आपलं आभारी आहे. फक्त अध्यक्ष महाराज ही नोंद घ्यावी की तुम्ही अध्यक्ष पदावर बसताना त्याच्यामध्ये थोडा माझाही त्याग आहे. खरं तर दादा तुम्ही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तर तेव्हाच आपण फू मंतर जंतर मंतर केलं असतं. पण त्यांची चूक झाली. पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही, या अगोदर सांगितलं होतं पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे. जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका. त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, आजचा मुहूर्त हा विनायक चतुर्थीचा मुहूर्त आहे. आजचा योग हा वज्र आहे. आणि आमची अपेक्षा आहे की आजचा योगच हा वज्र आहे. आणि म्हणून जेव्हा या ठिकाणच्या प्रथा परंपरा ह्या संकटात येतात, तुमच्या सुरुवातीच्याच काळात मी बघितलं तुमच्या अभिनंदनाच्या प्रस्तावातच प्रथा परंपरा, आदरणीय बाळासाहेब म्हणत होते राज्यपाल झोपले का. खरं तर या पुस्तिकेतच अध्यक्ष महाराज ही जबाबदारी तुमच्यावर आहे की आम्ही काही हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नाही, पण राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालांच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये. हे विधानसभेचा नियम आहे. आणि म्हणून तुमचं अभिनंदन करताना पहिली कृती की प्रथा परंपरेचा सन्मान या सभागृहात झाला पाहिजे. कारण या सभागृहामध्ये जे आमचं आचरण आहे ते 12.5 कोटी जनतेपर्यंत पोहोचतं. या सभागृहामधलं संगणकीय व्यवस्था, डिजिटायझेशन, या सभागृहाच्या चर्चेचा दर्जा हा सुद्धा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा हा माझा विश्वास आहे. खरं तर या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, काही आमच्या सदस्यांनी विशेष करून सुनील प्रभूजींनी दुःख व्यक्त केलं की देवेंद्रजी हे मुख्यमंत्री व्हायला हवे होते असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. तेच तर आम्ही सांगतोय की ते उद्धवजी कुणाचंच ऐकत नाही तेव्हाच हे झालं असतं. जे तुमचं ऐकत नाही त्यांना तुम्ही पाठिंबा देतात. जर उद्धवजींनी तेव्हाच ऐकलं असतं तर आज दुःखी व्हायची वेळ आली असती का. तुम्हाला आज जे मनात दुःख होत आहे हे दुःख कोणामुळे होत आहे याचाही विचार हे करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे अध्यक्ष महाराज, तुम्ही अतिशय अभ्यासू कायदेतज्ञ आहात. फक्त शेवटची गोष्ट मी सांगतो की अधिवेशन मागच्या 2 वर्षात अतिशय कमी कालावधी झालं, पण याही कालावधीमध्ये तुम्ही जनतेची बाजू, दीनदुर्बल शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुधांचा उपयोग करत होते. पण एक दिवस असा होता की जेव्हा सन्माननीय उपाध्यक्ष महोदय हे अध्यक्षाच्या प्रभारीमध्ये होते आणि तुम्हाला प्रश्न मांडू दिला नाही, आणि तेव्हा मी तुमचा सात्विक संताप बघितला आहे. बस एवढीच इच्छा व्यक्त करतो की त्या दिवशीचा जो सात्विक संताप आहे
तो इथं असणाऱ्या कोणत्याही सदस्याच्या नशिबात येऊ नये या दृष्टीने दीर्घदार वृत्तीने कितीही वेळ लागू द्या, कितीही जागा वजागा तरी जागू द्या, पण सर्वांना आयुधांचा उपयोग करता यावा या दृष्टीने आपण निर्माण करावा. आणि मला विश्वास आहे की आपण दोन्हीही भाव या सभागृहात पाहिले, एकीकडे एक अभिमान असणारे नेते या सभागृहात पाहिले आणि आज तुमच्यासारखा नम्र व्यक्ती अध्यक्ष होताना आम्ही बघतोय. अभिमान की ताकद फरिश्तों को सैतान बना देती है, अभिमान की ताकत फरिश्तों को सैतान बना देती है, और आप जैसी नम्रता साधारण व्यक्ति को भी फरिश्ता बना देती है, फरिश्ता बना देती है. फरिश्ता बनून लोकशाहीचं संरक्षण करावं ही सदिच्छा. सन्मान्य जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आपलं अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपण सर्वांचीच भाषणं ऐकली म्हणून मी पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही, पण आपल्यासारखा एक सुशिक्षित आणि कायद्याचं ज्ञान असणारा विधिमंडळाचा सदस्य आज अध्यक्षपदावर बसलेला आहे. या सभागृहामध्ये काही डेकोरम पाळावा अशी आपली नेहमीच अपेक्षा असते. सुधीर भाऊंनी देखील त्याच्यावर भाष्य केलं. या सभागृहात जागा सोडायची नाही हे सगळ्यांना एकदा स्ट्रिक्ट सांगितलं पाहिजे. आपण जी जागा सोडून पुढे येण्याचं काम करतो ते थांबवता येईल का? मला वाटतं तुम्ही सगळे आदर्श जे आहेत ते पाळण्यासाठी आम्हाला आग्रहानं सांगाल असा मला विश्वास आहे. जागा सोडणे, समोरची भाषण करत असताना मध्ये मध्ये बोलणे, भाषणात अडथळा निर्माण करणे, विशेष पॉइंट असेल तर पॉइंट ऑफ ऑर्डर आपण उल्लेख केलाच. शेवटी सभागृहामध्ये मी वयाच्या 27 वर्षी या सभागृहात आलो. मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्यावेळी भाषण चालू असताना अध्यक्ष उभे असताना दारातनं आत येऊन तिथंच आम्ही उभा राहायचो, पुढे चालतही यायचो नाही. आता अध्यक्ष उभा राहो काही करो आपलं आपलं सगळं चालूच असतं. यालाही आपण थोडीशी सर्वांनाच म्हणजे आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. समज द्यावी हा शब्द कदाचित सगळ्यांना आवडणार नाही, पण काहीतरी डेकोरम सभाग या हिरव्या कार्पेटवर ज्यावेळी पायल ठेवून आपण आत येतो त्यावेळी काही साधन सुचिता काही सिस्टीम या आपल्याला सभागृहात आपण येतो याचं पालन आपण केलंच पाहिजे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे भाषण करतोय आपण, समजा तिकडून भाषण करताना आम्ही मध्येच काहीतरी बोलणं, एखाद्याला पूर्ण बोलून द्यावं अशी व्यवस्था आपल्या सभागृहात असली पाहिजे. काहीतरी नव्या ह्या जुन्याच आहेत परंपरा, मधल्या काळात आपण विसरलेलो होतो. या सगळ्या व्यवस्था या जर आपण पाळू शकलो तर मला खात्री आता एखादा भाषण करत असेल मनाच्या विरोधी असेल तर दुसऱ्या बाजूला उत्तर द्यायला संधी पूर्ण मिळणार आहे. याचं भान ठेवून आपण ज्याला काय बोलायचंय ते बोलू. आता मगाशी आमचे समाजवादी पक्षाचे अबू आझमी भाषण करत होते, काय जे व्यक्त करायचे ती व्यक्त केल्यानंतर त्याला उत्तर द्यायला आपल्याला संधी असते. त्यामुळं क्रॉस प्रत्येकाचं भाषण अडवलंच पाहिजे ही जरा थोडीशी आपण व्यवस्था, मला खात्री आहे आपण याच्या बाबतीतही लक्ष द्याल. शेवटी सगळ्यांनी सांगितलंय आपण जावई आहात आमचे आणि आमचे खास करून आमचे जावई आहात आणि त्यामुळं आमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन आपला चांगला असेल याची मला खात्री आहे. नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला आम्ही कळवू आज यांनी काय काय केलं ते, आणि मग आपल्याला संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू. त्यामुळे विनोदाचा भाग सोडू दे, पण जावई हे दशम ग्रहातलं दश शास्त्राच्या कुंडलीतलं दशम स्थान आहे दशम ग्रह. आता कुंडल्या वगैरे आता आपण आधुनिक काळात आहोत, ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आधुनिकता निर्माण करण्यासाठी ती कुंडलीतलं दशम स्थान जे आहे ते कसं चुकीचं आणि खोटं आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला देवेंद्रजी एक संधी आहे. खाली जावई आणि वर सासरे या दोघांचं किमान एक वर्ष व्यवस्था अशी कायम ठेवायचं काम आपण करू शकता.
फक्त कुंडली खोटी ठरवण्यासाठी शेवटी या कुंडलीचा अभ्यास करणारे जे आहेत ज्या अंधश्रद्धाळू आहेत त्यांचा विचाराला भेद देण्यासाठी एक वर्ष आपण वरच्या सभागृहात आता मी मगाशी सन्माननीय आपल्या लोकप्रिय राज्यपाल महोदयांचा उल्लेख केला ते 12 जण ते आता पाठवतील त्यामुळं एक वर्षाची काळ आपण हा प्रयोग करू आणि मला खात्री आहे वर ते कधीच कुणावर अन्याय करत नाहीत पण खाली आपण आणि वर हे देशभर उदाहरण देता येईल आणि मला खात्री आहे की नार्वेकर साहेब हे आम्हाला न्याय देतील. जिरवाळ साहेबांनी आदिवासी असताना देखील त्यांनी बऱ्यापैकी काम केलं हा काळ आणखीन वाढला असता शेवटी या तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या खुर्चीवर सभापती अध्यक्षपदाची निवड ज्यावेळी असते त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोर नाही नाही केलं म्हटलं आदिवासी असूनही त्यांनी चांगलं काम केलं. बोला आपण बोला. नाही नाही त्यांनी जिरवाळ साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्या बाबतीत आपल्या काय बोलत तुम्ही हा आपण ज्या ठिकाणी बसलेला तिथं आपल्याला पाठवू नये म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे होतात त्यांच्या समोर शक्यतो सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या सारखी लोक शक्यतो त्या 2-3 दिवसात जात नाहीत आपलं नाव अध्यक्षपदासाठी घेऊ नये हाच प्रयत्न सगळ्यांचा असतो कारण प्रत्येकाला मंत्री व्हायचं असतं आणि आपल्यालाही मंत्री आपण व्हाल अशी आम्हाला खात्री होती कारण सगळ्यांच्यात जास्त काळजी आम्हाला जावयांची होती त्यामुळे आपणही मंत्री व्हाल नगरविकास खात्याचे व्हाल आणि मुंबईतल्या कुलाब्यासारख्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि म्हणून चांगला न्याय नगरविकास खात्याला मिळेल असं आम्हाला वाटलेलं त्यामुळं आपल्याला आपल्या ज्ञानाचा उत्तम वापर करत असताना वकिलाची बाहेर वापर करायचा असतो अध्यक्षपदावर बसल्यावर त्या वकिलाचा वापर वकिलाचं ज्ञान घेऊन आपण तुम्ही मार्गदर्शन करालच पण मला खात्री आहे की आपण या सभागृहातल्या सर्वांना चांगला न्याय द्याल. या निमित्तानं आपली या ठिकाणी निवड झालेली आहे. उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि मला खात्री आहे की उद्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांच्यावर आपण बोलणं योग्य आहे. आज फक्त आपलं अभिनंदन करणं आपण त्या खुर्चीवर बसल्या याचा आनंद व्यक्त करणं आणि भविष्य काळातल्या उद्याच्या 2.5 वर्षाच्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं सर्वांना न्याय द्याल आणि सर्व भाषणाला योग्य अशा पद्धतीनं आपण न्याय देण्याचं काम कराल असा विश्वास बाळगतो. आपल्या निवडीबद्दल पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजी. नवनिर्वाचित अध्यक्ष महोदय आपल्याला आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक कायदेतज्ज्ञ आणि तरुण आणि योगायोग सुधीरभाऊ याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुढच्या काळात ते तरुण बनतील हा आणि कायदेतज्ज्ञही बनतील याच्यामध्ये दुमत नाही पण ज्या विधानसभेमध्ये आपण आहोत ज्या विधानसभेचे सदस्य राहुल नारवरके निवडून आलेत कुलाबा मतदारसंघातून याच भागातले ते सदस्य आहेत. योगायोगाने या सभागृह पण त्यांच्या मतदारसंघात येतं आणि योगायोगाने ते विधानसभेचे अध्यक्षही झालेत म्हणजे हा योग आहे जो हा योग हा सगळ्यात मोठा आहे आणि हा इतिहासात कधी होणार असं मला वाटत नाही आणि म्हणून पुन्हा आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना जो कमी कालावधी मला महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष होण्याचा मिळाला कारण की जसं आपण नवीन आमदार म्हणून या सभागृहात आलात या विधानसभेमध्ये जवळपास 75-80% आमदार यावेळेस पहिल्यांदा निवडून आलेले आमदार मी पाहिले आणि मी विचार केला त्या तिथं बसून तुम्ही आता तिथं बसलेला आहात या सगळ्या आमदारांना आपल्याला संधी देता आला पाहिजे त्यांच्या मतदारसंघातली त्यांचे प्रश्न मांडता आले पाहिजेत म्हणून विविध आयुध आपण त्याच्यामध्ये वापरलेत आमदारांना संधी दिली कारण की मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो 99 अध्यक्ष महोदय त्यावेळेस आम्हाला जे वागणूक मिळत होती त्याच्यापासून खूप गोष्टी शिकायला मिळतात मग इथं सभागृहात मन नाही लागत होतं तर लॉबीमध्ये आम्ही बसायचं
आणि दुसरी विधानसभा लॉबी मध्ये चालू व्हायची आणि त्याचे अध्यक्ष राहायचे दिलीप सोपल साहेब दिलीप सोपल साहेब आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये किती ज्ञान बाहेरचं मिळायचं हा महत्त्वाचा भाग नाही पण जो ज्ञान इथं आपल्याला मिळतं आणि हे सभागृहामध्ये आम्हाला 3 लाख लोकांनी निवडून पाठवल्यानंतर त्या लोकांची कामं या सभागृहातून त्यांचे प्रश्न मांडले जावेत हीच भूमिका सगळ्या आमदारांची असतं माझ्या पण अपेक्षा आपल्याकडून एवढ्याच आहेत की विधानसभेमध्ये आलेल्या सगळ्या नवीन आमदारांना आपल्या माध्यमातून संधी मिळावी त्यांनाही आपल्या आपल्या भागातले प्रश्न मांडण्याची संधी मिळावी आणि त्यांच्याजवळ असलेलं महाराष्ट्राला दिशा देणारा विचारही या ठिकाणी त्यांना मांडण्याची संधी मिळावी अशाच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो पुन्हा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो मान्य आदित्य ठाकरेजी अध्यक्ष महोदय आज आपलं अभिनंदन करायला उभं राहिलेलो आहे आम्ही सर्वच आज आपल्याबद्दल बोलत आहे अनेक वेगळ्या वेगळ्या आठवणी आपल्या वेगळ्या वेगळ्या पक्षांमधल्या इथे प्रत्येकाने सांगून झाल्यात बोलून झाल्यात माझ्या देखील आपल्याबद्दल काही आठवणी काही काही अनेक मंडळी इथे मांडलेल्या आहेत ठीक आहे आजचं मतदान ग्राहकांचं नाही ग्राहकांचं व्हीप कोणाचं काय हे सगळं पुढे चालू राहील आमचं पण ठरलेलं आहे तो व्हीप आहे पण आज आपण तिथे बसल्यानंतर मला आठवतं सुधीर भाऊ मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं आज खरं तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती असो आणि आज कदाचित पलटी पण झाली असती परिस्थिती पण अध्यक्षमध्ये मला आठवतं ते जुने दिवस जेव्हा आम्ही लॉच्या परीक्षेच्या वेळी आपल्याकडे ट्युशनला यायचो आणि मित्र म्हणून यायचो अर्थात आपल्यावर जास्ती प्रेशर नको म्हणून नाही तर सुधीर भाऊंनी सगळ्यांवर प्रेशर टाकायचं टॅक्टिक असतंच त्यांचं तर आपल्यावर पण थोडं टाकलेलं आहे की गुरुस्थानी वगैरे पण आम्ही मित्र म्हणून एकत्र बसायचो आणि खूप वेळा आम्ही प्रवास पण दिल्लीला असेल कारण आमचं दोघांचं त्यावेळी खूप दिल्लीबद्दल चर्चा असायची दादांचं आत्ता जे सांगत होते दादा की दादा बरोबर होते आपले पण जेवढे जवळ होते आमचे पण होते आणि मला आठवतं एक क्षण जेव्हा आम्ही दोघं पार्लमेंट हाऊसला गेलेलो मला वाटतं ट्रस्ट वोट होतं त्यावेळी आणि तेव्हा खालतून पवारसाहेबांनी मला वाटतं बाजूला शिवराज पाटील साहेब होते त्यांना दाखवलेलं की आदित्य आणि राहुल हे दोघं आलेले आहेत आणि मला वाटतं आपलं तेव्हा राष्ट्रवादी म्हणजे तसं नाही पक्ष नाही पण घरचं जुळत होतं त्याच्यानंतर बाकीचं जुळलं पण दादा मला वाटतं आज जे उपमुख्यमंत्री महोदय आहेत ते एवढे हुशार आहेत त्यांनी राहुलजींना वरती ह्यासाठीच बसवलेलं आहे कारण जी कुरबूर होती ती कदाचित अशी होती की राष्ट्रवादीची जवळीक नको राष्ट्रवादीची जवळीक नको म्हणून ज्या एका आमदारांचं त्यांच्यातले राष्ट्रवादीची सगळ्यात जवळीक आहे त्यांना वरती बसून दिलेलं आहे त्यांना तिथून हे केलं पण राहुलजी आपल्याला खरोखर सांगतो मला आठवतं त्यावेळी पण आपली गंमत जम्मत चालायची आत्ता पण खूप वेळा गंमत जम्मत चालायची आपण इथे बसलं असताना लॉबीमध्ये भेटायचं आणि खूप वेळा जेव्हा आपण टीव्हीवर जायचात मग शिवसेनेतून असो किंवा राष्ट्रवादीतून असो किंवा भाजपमधून असो तेव्हा आम्ही तुम्हाला चिडवायचो की तुमचं वजन वाढलंय जरा बघा आणि तुम्ही बोलायचं नाही कॅमेरा अँगल खालतून आहे तुम्ही खालतून बघता म्हणून वजन वाढलेलं दिसतंय आज वरती बसल्यानंतर खरोखर असं वाटतं की आपलं वजन वाढलेलं आहे सगळ्या अर्थाने म्हणजे इतर नाही ना तर ते परत गुलाबाच्या घरी चालत जातील तसं करू नका असो आज आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो हाच विश्वास व्यक्त करतो की आज आपण ज्या स्थानी बसलेलं आहात कायदा असेल जी काही इथे प्रथा असेल परंपरा असेल आणि प्रतिष्ठा ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे बच्चन साहेबांच्या आवाजात ऐकायचं झालं तर प्रथा परंपरा आणि प्रतिष्ठा तसंच आपण इथे पालन कराल आणि आमच्याकडून देखील पालन करून घ्याल अनेक वेळेला आपण निवडणुकींबद्दल बोललेलो आहोत अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय सिनारिओजबद्दल बोललेलो आहोत मला आठवतं काही काही वेळा दिल्लीला गेल्यानंतर किंवा आपल्या प्रवासात रात्रभर जागून आपण राजकारणाबद्दल बोलायचो ती आवड ही मला पण माहिती की आपल्यात तेव्हा पण होती आमच्यात पण होती दादा तर तेच म्हणत होते की तुम्ही जेव्हा लोकसभा लढत होतात तेव्हा आपण दुसरं अजून काही मिळेल क्वेश्चनिंग काय होईल तसं आम्ही पण दादा कदाचित आज इथे विधानसभेत बसलेले आहेत आमचं हे यांच्यासाठी स्वप्न होतं की लोकसभेतच त्यांनी 2014 जावं पण त्यावेळी क्वेश्चनिंग राज्यसभेची त्यावेळी अवेलेबल नव्हती पण तरी देखील त्यांनी मावळमधून घेतला प्रयत्न हे सगळं असताना मला वाटतं एक आनंदाची गोष्ट आहे की आज तरुण एक व्यक्ती ह्या महत्त्वाच्या स्थानी बसलेली आहे तरुणांच्या आशा आहेत अपेक्षा आहेत राजकारणाची पातळी ही खूप खाली चालली आहे म्हणजे मी खूप वेळा हे विचारतो की आत्ता जे काही घडतंय या राजकारणात किती तरुण व्यक्तींना उतरावं असं वाटेल हे तरुणांना पटणार का आपण मला वाटतं नवीन पायंडा पाडाल ही आपल्याकडून अपेक्षा आहे आणि सर्वांनाच बोलायची संधी द्याल जो काही महाराष्ट्रातला प्रत्येक आवाज आहे प्रत्येक क्षेत्रातलं असेल प्रत्येक जिल्ह्यातलं असेल तालुक्यातलं असेल शहरातलं असेल गावातलं असेल गल्लीतलं असेल हा आवाज इथे ऐकून घ्यावा
ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सन्मान्य दीपक केसरकर साहेब. अध्यक्ष महोदय, आपलं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे आणि आपल्या मूळ गावातल्या आणि माझ्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला आज एवढा आनंद झाला असेल तो आनंदसुद्धा त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा मी माझं कर्तव्य समजतो. ज्यावेळेला हे राज्य मुंबई राज्य म्हणून ओळखलं जात होतं त्याला 1937 साली गणेशजी माळवणकर यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्याला लोकसभा स्थापन झाली त्यावेळेला सुद्धा माळवणकर साहेब हेच लोकसभेचे सुद्धा अध्यक्ष होते. आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कदाचित आमचे असलेले अध्यक्ष हे पुढे जाऊन लोकसभेचे सुद्धा अध्यक्ष होऊ शकतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की ज्या विधानसभेमधून मी येतो आणि त्याचा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याला बॅरिस्टर नाथपैंचा वारसा आहे, त्याला प्राध्यापक मधुदंडवतेंचा वारसा आहे आणि मी एक स्वप्न असं बघतो की हे सर्व लोक हे विद्वान म्हणून ओळखले जात होते आणि ज्या ज्या वेळेला लोकसभेमध्ये ते भाषण करायचे त्यावेळेला स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हे लोकसभेमध्ये यायचे आणि असाच एक विद्वान आज आमच्या विधानसभेचे अध्यक्ष आपण होत आहे याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे. परंतु पुढे होऊन या लोकसभा मतदारसंघाचं सुद्धा आपण प्रतिनिधित्व करावं आणि आपण लोकसभेचं सुद्धा अध्यक्ष व्हावं अशी मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळेला आपण अध्यक्ष महोदयांचं अभिनंदन करतो त्यावेळेला ते राजकीय भाषण नसतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जी भाषणं झाली त्याच्यामध्ये व्हीपचा सुद्धा उल्लेख झाला. तसा व्हीप आमच्या विधिमंडळ पक्षाने सुद्धा काढलेला आहे आणि त्याच्या कॉपी सुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आजचा दिवस या त्या व्हीपबद्दल चर्चा करायची नाही आहे, नाहीतर आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा व्हीप तुम्हाला दिलेला आहे, आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे, आम्ही सुद्धा त्यांना डिस्क्वालिफिकेशन करण्याचं बोलू शकलो असतो. पण आम्ही ते बोलणार नाही कारण आजचा प्रसंग ते बोलण्याचा नाही आहे. आजचा प्रसंग आपला अभिनंदन करण्याचा आहे. ज्या कुलाबा मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व केलं तिथंच आपले बंधू आपल्या वहिनी यासुद्धा नगरपालिकेमध्ये त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत याचा सुद्धा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि आपल्यामध्ये असलेली विद्वत्ता लक्षात घेऊन मी जी अपेक्षा केलेली आहे की आपण खूप काळ शेषराव वानखेडेंचा या विधानसभेला अनेकांची नावं घेता येतील. अगदी शिवसेनेपुरतं बोलायचं झालं तर दत्ताजीराव नलवडे होते, अतिशय चांगलं काम त्यांनी 5 वर्ष केलं. अरुण गुजराती साहेब आपल्यासारखेच विद्वान होते, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अनेक लोकांचा उल्लेख करता येईल. पण जर सगळ्यांचीच यादी वाचायला गेलो तर खूप वेळ लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की 5-5 वर्ष एखाद्या अध्यक्ष असण्यापेक्षा खूप काळ आपण अध्यक्ष इथलं असावं आणि त्याच्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष म्हणून जावं अशी सुद्धा अपेक्षा करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य हरिभाऊ नाना बागडे साहेब. अध्यक्ष महाराज, आपल्या आज या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आपण अशा सिंहासनावर बसलात की तिथून सत्य तेच सांगितलं जातं, सत्य तेच बोललं जातं. ते विक्रमादित्याचं सिंहासन आहे आणि म्हणून आपल्याला या सभागृहातल्या सगळ्याच सदस्यांना न्याय देण्याची जरी भूमिका असली तरी प्रत्यक्ष किती व्यवहारात येते हे मी अनुभवलंय. आता हे कायदे मंडळ आहे आणि आपण कायद्याचे अभ्यासक आहात, कायद्याचे तज्ज्ञ आहात आणि त्यामुळं एक कायदे तज्ज्ञ या कायदे मंडळाचे अध्यक्ष पण झालेत. पण या ठिकाणी
कायद्यापेक्षा ठरावावरच चर्चा ज्यादा होते आणि त्या ठरावावरच सगळ्यांना बोलण्याची इच्छा असते आणि त्यात आपल्याला वेळ कमी पडतो। विशेषतः पहिल्या रांगेतले दुसऱ्या रांगेतले सदस्य अधिक वेळ घेतात आणि मग मागच्या सदस्यांना वेळ मिळत नाही, ती पण काही जणांची खंत असते, बोलून दाखवतात। आपल्याला कसं साध्य करता येईल ते आपण निश्चित पाहिलं पाहिजे। दादा आणि जयंत पाटील यांनी आता आपल्याला पुष्कळ कौतुक केलं, कारण त्यांना सगळ्यात ज्यादा वेळ त्यांनाच द्यावा लागतो आणि ते कळत न कळत घेतातही। दादा बोलले की जयंत पाटील उभे राहते, जयंत पाटील उभे राहा बसले की पुन्हा आता नाहीत ते आमचे मित्र आवाड, ते पण मध्येच उभे राहतात। भास्करराव तिकडे होते तेव्हाला ते पण वेळ घेतच होते। असा बराचसा वेळ त्यांनाच जात होता आणि त्यामुळे आपल्याला हे सांभाळा लागेल। आता या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अध्यक्षांनी म्हटलं की नाव बदललं, संभाजीनगरचं नाव बदललं। संभाजीनगर हे आमच्या भावना आहेत। संभाजीनगरला ज्या संभाजी महाराजाला ज्या व्यक्तीने ज्या औरंगजेबाने हलाल करून मारलं त्याची मजार तिथे आहे आणि त्या मजारला राष्ट्रीय स्मारक म्हणून नाव दिलं। कधी दिलं आम्हाला माहीत नाही, पण असं वाटतं की असं अशा ज्याने आमच्या श्रद्धा असलेल्या संभाजी महाराजाला हलाल करून मारलं, आता दादांनी त्यांचं चांगलं स्मारक म्हणून 200 कोटी रुपये दिलेत, त्या संभाजी महाराजाला ज्याने हलाल करून मारलं, तुकडे तुकडे करून नदीत फेकून दिलं, त्याचं राष्ट्रीय स्मारक म्हणून तिथं असेल आणि त्याचं नाव त्या शहराला असेल हे आम्ही कधी खपवून घेणार नाही आणि त्यामुळे त्याचा विचार आपण केला पाहिजे। सगळ्याच मुसलमानाला औरंगजेबाचं नाव मान्य नाही। मी अनेक उर्दू शाळा जातो, माझ्या कार्यकर्त्याच्या उर्दू शाळा आहे, मी विचारतो औरंगजेबाचं नाव कोणा मुलाचं आहे का, कोणत्या मुलाचं नाव औरंगजेब तुमच्या शाळेत आहे का, तर कोणी म्हणत नाही की एकाही मुलाचं नाव औरंगजेब आहे म्हणून सांगत नाही, चुकून असेल एखाद्या ठिकाणी, परंतु ते माणसं सुद्धा मुस्लिम माणसं सुद्धा आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही। त्याचं कारण असं आहे की त्याने त्याच्या वडिलाला भावाला त्रास दिला म्हणून आणि म्हणून अशा याचं नाव संभाजी महाराजाचं नाव या शहराला झालं पाहिजे ही आमची सगळ्याची भावना आहे। याबरोबर आपल्या निश्चितपणे आपल्याला शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद। शेवटचं भाषण सन्मान्य किशोर जोगरेवाल साहेब बोलणार। अध्यक्ष महाराज, मी आपलं या ठिकाणी सर्व अपक्षांच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे आणि मी तुमचा याकरता मी धन्यवाद व्यक्त करणार आहोत की खरं तर विचार केला तर महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेचा आपण या ठिकाणी नेतृत्व करतात त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे आणि या गेटवे ऑफ इंडिया केवळ विदेशांचं स्वागत न करता आपण ही जी विधानसभा आहे ही सर्वसामान्यांचा गेटवे ऑफ महाराष्ट्राची भाव या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार यासाठी मी या ठिकाणी आहे। मी हे खरं आहे की आपण हा जून महिना मागचा अनेक आश्चर्यकारक गोष्टीचा राहिला ज्यामध्ये आपल्यासारखा एक तरुण वकील जो पहिल्यांदा फर्स्ट टर्म मध्ये या ठिकाणी निवडून आलेला आहे तो या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहावर आपण सन्मानित झाला। त्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की पहिल्या टर्म मध्ये निवडून येणाऱ्याला बऱ्याच गोष्टीची समजच नसते, माहिती नसते आणि असं बोलल्या गेलं की सर्व ही माहिती आपण आपल्या माध्यमातून आम्हाला विशेष ट्रेनिंग देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून व्हावी ही सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतोय। हे खरं आहे की महाराष्ट्राच्या त्या सर्वोच्च शेवटच्या टोकापासून आम्ही येतो, चांद्यापासून येतो आणि म्हणून या ठिकाणी 2 वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालं नाही म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपण आता तो बॅकलॉग दूर करत पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घ्या आणि पुन्हा हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी नागपूरमध्ये घ्यावं ही सुद्धा मी या ठिकाणी मी मागणी करतो आहे। हे खरं आहे की या ठिकाणी बोललं गेलं कुंडलीचा विषय निघाला की आपण दशम स्थानामध्ये आहात,
परंतु आपण महाराष्ट्राच्या या भौगोलिक दृष्ट्या आपण प्रथम स्थानामध्ये आहात आणि प्रथम स्थान हे सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम करणारं ठराव ही सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला मागणी करतो आहे. आणि शहाजी बापूंसोबतचा 11 दिवसाचा 12 दिवसाचा सहवास राहिलेला आणि त्याने सांगत होते की काय डोंगर काय ते झाडी तसंच या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की काय ते इंडिया गेट काय ती विधानसभा आणि काय तो अध्यक्ष सर्व ओके आहे या पद्धतीची भूमिका तुमच्या बाबतीतली गेली पाहिजे ही मी ठीक मानतो. आणि अपक्षांकडे आपण विशेष लक्ष देत अपक्षांच्या ज्या भावना आहेत त्या सभागृहामध्ये मोकळ्या करण्यासाठी वेळ द्यावा आतापासून त्याची सुरुवात करावी ही सुद्धा विनंती करतो. आपल्याला शुभकामना देतो. जय हिंद. थोडक्यात सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांना धन्यवाद. अध्यक्ष महाराज नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट मिलिंदजी नार्वेकर साहेबांच्या राहुल माझे मित्र राहुलजी नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर या ठिकाणी बोलायला उभा आहे. काढून टाकण्यात येईल. माझी आणि आदित्यजीची सकाळी लिफ्टमध्ये भेट झाली आणि भेट झाल्यानंतर स्वाभाविक त्यांच्या आणि माझ्या त्यांच्या बाबतीत याला कारण सुद्धा संदर्भ सुद्धा तसं आहे. कारण मी आपलं अभिनंदन करायला उपमुख्यमंत्री झाल्यावर आपल्याकडे आलो त्याच दरम्यान मिलिंदजी सुद्धा गेले होते असं आदित्यजीकडनं मला आपण लिफ्टमध्ये असताना तर कोण पुढच्या दाराने कोण मागच्या दाराने म्हणून तेच लक्षात राहिलं म्हणून मिलिंद नाव आलं. अध्यक्ष महाराज विधान परिषदेमध्ये आपण एकत्र काम केलेलं आहे. मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं आणि आपण त्या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य या नात्यानं त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. माझी आज एवढीच अपेक्षा आहे की नेहमी आपण प्रखरपणानं विधान परिषदेमध्ये एक विषय मांडला की कुठल्याही विधेयकावरती या ठिकाणी सभागृह वरचं असो की सभागृह खालचं असो चर्चा व्हायला पाहिजे. विधायक कुठल्याही चर्चेविना पारित झालं नाही पाहिजे. माझी माफक अपेक्षा आहे की या विधिमंडळाच्या सर्वोच्च स्थानावर आपण बसल्यानंतर कुठल्याही विधेयकावरती या ठिकाणी आपण चर्चेविना ते पारित होऊ दे नये. चर्चा करण्यासाठी आम्हा सर्व सदस्यांना माफक वेळ द्यावा एवढी या ठिकाणी आपण कायदे मंडळाचे अभ्यासक या नात्यानं आणि अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद. एक पत्र आलेलं आहे त्याची सभागृहाने नोंद घ्यावी. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयच्या मुख्य प्रदोद श्री भरत गोगावले यांच्याकडनं मला पत्र प्राप्त झालं आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद श्री भरत गोगावले यांचे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळाच्या पक्षातील 16 सदस्यांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले आहे. त्या 16 सदस्यांची नोंद मी घेतलेली आहे. भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या महाराष्ट्र विधानसभा या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री माननीय श्री अमित भाई शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री JP नड्डाजी यांच्या शुभेच्छा आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मार्गदर्शन प्राप्त करीत तसेच
आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्ष पदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारित आहे। भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षात टिळक, गोखले, आंबेडकर, नाना पाटील, सावरकर यांच्यासारख्या महान देशभक्तांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली। माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यातील सर्वोच्च बहुमान मी हा समजतो। भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी त्याग आणि बलिदान दिलेल्या सर्व आदरणीय नेत्यांना आणि शूरवीरांना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहाचे आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब माळवणकर अशा सर्व महात्म्यांना मी या आसनावरून नतमस्तक होत वंदन करतो। लोकशाहीतील हे महत्त्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन अशी ग्वाही मी आपणास देतो। माझ्या या पदावर निवड झाल्यानंतर ज्या सन्माननीय सदस्यांनी आपल्या अभिवादनपर भावना व्यक्त केल्या ते सर्व श्री सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब, श्री सुधीर मुनगंटीवार जी, श्री जयंत पाटील साहेब, श्री नाना पाटोले जी, श्री बाळासाहेब थोरात जी, श्री अबू आजमी जी, श्री हरिभाऊ बागडे जी, श्री किशोर जोगरेवार जी, श्री धनंजय मुंडे जी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष तथा माननीय कार्यकारी अध्यक्ष श्री नरहरी झिरवळ जी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आपली आदित्य ठाकरे जी तुम्हाला विसरून चालणारच नाही, आपली बच्चू कडू जी, केसरकरजींचं नाव घेतलं, आपली संसदीय लोकशाही सर्व प्रकारच्या राजकीय विचारांना स्थान देते। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे। जनता जनार्दन हा आपल्या मत अधिकाराने सरकार निवडून आणते किंवा आधी निवडून आणलेले सरकार पुढल्या वेळी पराभूतही देखील करते। जनादेशाचा आदर राखणे आवश्यक आहे। ब्रिटनला संसदीय कार्यप्रणालीची जननी म्हणून आपण ओळखतो। राज्याचे अधिकार आणि हस्तक्षेप मर्यादित होत होत तेथील लोकशाही गेले 800 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर विकसित होत गेली। मात्र तरीही विन्स्टन चर्चिल तेथील पंतप्रधान हे म्हणाले, द बेस्ट आर्ग्युमेंट अगेन्स्ट डेमोक्रेसी इज अ 5 मिनिट कॉन्व्हर्सेशन विथ द ऍव्हरेज वोटर। त्यांना नेमकी असं का म्हणावं लागलं याचा विचार सगळ्यांनीच करणं आवश्यक आहे। स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर, ह्याची मला संपूर्ण जाणीव आहे। अडचण एवढीच आहे, खाली बसतानाही आय वॉज लिसनिंग मोर अँड आय कुड स्पीक लेस, आणि आता वर बसल्यानंतरही तीच भूमिका बजवायला लागणार आहे। ज्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आपण माझी निवड केली आहे त्या विधानसभेची ही पावित्र वास्तू मला जनतेने निवडून दिलेल्या कुलाबा मतदारसंघात येते। विधानसभा अध्यक्ष हे विधानसभा ज्या मतदारसंघात येते त्याच मतदारसंघाचे आमदार हा एक दुर्लभ असा योग माझ्या बाबतीत आपण सर्वांमुळे घडून आला आहे। येत्या अर्थात त्यामुळे सगळ्यांना सत्र काळात आणि निसत्र काळातही 24/7 अध्यक्ष हे मिळणार आहेत। महाराष्ट्र विधिमंडळ हे राज्यातील 13 कोटी जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रतीक आहे। आपणासारख्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत या इच्छा आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणं आणि त्यानुसार निर्णय प्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे। जेव्हा सभागृहाचा वेळ गोंधळामुळे वाया जातो
तेव्हा असे वर्तन म्हणजे एक प्रकारे जनता जनार्दनाच्या भावनांची आणि अपेक्षांची प्रतारणा आहे, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टीने यापुढच्या काळात सभागृहाचे कामकाज क्षण आणि क्षण लोकहिताच्या कारणासाठी, निर्णयभिमुख चर्चेसाठी, विकासभिमुख नियोजनेसाठी आणि समाजातील अंतिम घटकांच्या शोषित वंचितांच्या उद्धारासाठी खर्च होईल अशी ग्वाही मी आजच्या निवड प्रसंगी देतो। आपण सर्व सदस्य यासाठी मला सहकार्य कराल अशी मला खात्री आहे। कायदा करणे कायदे मंडळाचे महत्त्वाचे कार्य आहे। विधेयकांवर दोन्ही बाजूने चर्चा होऊन येणारे नवीन कायदा अधिकाधिक परिणामपूर्व असावा अशी अपेक्षा असते। दुर्दैवाने महत्त्वाचे विधेयके सुद्धा चर्चेविना संमत होणे सभागृहातील दोन्हीसाठी, विशेषतः लोकहिताचे वैशिष्ट्यपूर्ण कायदे राज्याबरोबरच देशालाही देणाऱ्या आपल्या विधिमंडळासाठी अशोभनीय आहे। या संदर्भात येत्या काळात परिस्थिती निश्चित सुधारलेली असेल, त्या दृष्टीने काही व्यवस्था आपण तयार करू अशी मी आपणा सर्वांना खात्री देतो। मी आणखी एका दृष्टीने भाग्यवान विधानसभा अध्यक्ष ठरणार आहे। त्याचे कारण याच सभागृहात 4 माजी विधानसभा अध्यक्ष स्थानापन्न आहेत। मागील विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ नाना बागडे साहेब, त्या अगोदरच्या विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेब, या विधानसभेचे पहिले अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब आणि त्याचप्रमाणे या विधानसभेचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते माननीय नरहरी झिरवळ साहेब, या चौघांचंही मार्गदर्शन हे मला लाभणार आहे। आपल्या सभागृहाला दिग्गज अध्यक्षांची अतिशय तेजस्वी आणि प्रेरक परंपरा लाभलेली आहे। आदरणीय गणेश वासुदेव माळवणकर, कुंदनलाल फिरोदिया, दत्तात्रय कुंटे, सयाजी सलेम, बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील साहेब, अशी ही मोठी परंपरा आपल्या समोर आहे। या मान्यवरांनी आपल्या संसदीय लोकशाहीचा सम्मान उंचवलेला आहे। यापूर्वी सर्व सदस्य ज्या वेळेला भाषण करत होते, अभिनंदन करत होते, माझ्या मते ते अभिनंदनच होतं। आणि सन्माननीय अजितदादांनी किंवा जयंत पाटील साहेबांनी, आदित्यजींनी उल्लेख केला माझ्यावर जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची पण जबाबदारी आहे, पण मला वाटतं त्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे की तुम्ही जावयांची काळजी घेणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे तुमच्याकडनं योग्य सहकार्य मिळेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। हा संपूर्ण महिना 1 तारखेपासून ते गेल्या 30 तारखेपर्यंत धक्क्यांचा महिना होता, अनेक धक्के अनेक भूकंप आली, परंतु त्यातला एक धक्का हा मलाही लागला। आपण बरोबर म्हणालात की पक्षांनी सर्व सहकार्यांनी आज ही निवड केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहेच। जेव्हा माझी निवड झाली, सन्माननीय फडणवीस साहेबांनी या संदर्भात चर्चा केली, त्यावेळेला आत्ता तिकडे सांगण्यात आलं आता बिलांवर बोलता येणार नाही। मी साहेबांना पहिला प्रश्न विचारला, साहेब आता आपण सत्ताधारी पक्षात असणार, बिलांवरती मी बोलू नये म्हणून तर मला आपण वर पाठवत नाही आहात। पण साहेब आपल्याला नम्रपणे मी सांगतो, लोकहितात ही बिलं जेव्हा जेव्हा मांडली जातील तेव्हा ह्या सभागृहाचा सदस्य आणि ह्या सभागृहाचा अध्यक्ष म्हणून जनतेला संपूर्ण न्याय प्राप्त करून देण्यासाठी त्या बिलांमध्ये जेव्हा जेव्हा उचित दुरुस्त्या करण्याची गरज असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून निश्चित मी सहभाग घेईन। आपण सर्व सन्माननीय सदस्य
अशाच प्रकारे उत्तम आणि परिणामकारक वैधानिक कार्य करण्यासाठी तत्पर राहू अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला विनंती करायची आहे, मगाशी जयंतराव बोलताना असं म्हणाले की आदिवासी अध्यक्ष असूनही त्यांचं म्हणण्याचा उद्देश वेगळा होता पण बाहेर वेगळ्या प्रकारे गेल्या, त्यामुळे त्यांनी त्यात दुरुस्ती करावी अशी विनंती आहे. माझ्या ते अनावधानाने झालं, माझा तसा काही हेतू नव्हता. माझं जे म्हणणं आहे ते आपण रेकॉर्डवरून काढून टाकावं. ठीक आहे. शोक प्रस्ताव कोण वाचणार आहे की माझी विधानसभा विधिमंडळाचे नेते एकनाथराव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सभागृहालाच विनंती आहे की पार्लमेंटमध्ये जी पद्धत असते की अध्यक्ष महोदयच वाचतील आणि त्याच पद्धतीनं सगळ्यांनी काळामध्ये हे स्वीकारलं होतं की अध्यक्षांनी शोक प्रस्ताव वाचायचा, ती प्रथा आपण कंटिन्यू केली पाहिजे. कैलासवासी कटिकल, कैलासवासी कटिकल शंकर नारायणन यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1932 रोजी केरळ राज्यात झाला. कैलासवासी शंकर नारायणन यांनी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी संघटनेचे सक्रिय सहभाग घेतले होते. त्यांनी केरळमधील पालघाट जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. ते काही काळ केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. कैलासवासी शंकर नारायणन हे 4 वेळा केरळ विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 1977 कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास तर 2001 त्यांनी अर्थ व उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून केरळ सरकारमध्ये उत्तम कार्य केले होते. केरळ विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कैलासवासी शंकर नारायणन यांनी 1985 ते 2001 या कालावधीत केरळमधील संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. कैलासवासी कटिकल शंकर नारायणन यांनी जानेवारी 2010 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केले होते. महाराष्ट्र सह गोवा, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, नागालँड व झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला व राज्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या सौजन्यशील स्वभावाने राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते. अशा या कुशल प्रशासकाचे रविवार दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी दुखद निधन झाले आहे. कैलासवासी रमेश कोंडीराम लटके यांचे जन्म 21 एप्रिल 1970 रोजी मुंबई येथे झाले. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी लटके यांनी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच पूर्व मोगरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. मुंबईतील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी लटके यांनी शिवसेनेचे गटप्रमुख, शाखा प्रमुख म्हणून काम केले होते. सन 1997 व 2007 असे 3 वेळा ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. ते 2014 व 2019 अंधेरी पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. विधिमंडळाच्या आश्वासन समिती, ग्रंथालय समिती, मराठी भाषा समिती अशा अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या
उमद्या समाजसेवकाचे बुधवारी दिनांक 11 मे 2022 रोजी दुखद निधन झाले. श्री हुसेन मिश्रीखान दलवाई, कैलासवासी हुसेन मिश्रीखान दलवाई यांचा जन्म 17 ऑगस्ट 1922 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी एएलएलबी पर्यंत झाले होते. कैलासवासी दलवाई यांनी नवकोंकण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भारत सेवक समाजाचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी सन 1940 ते 1946 या कालावधीत राष्ट्रीय सेवा दलात कार्य केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 20 शाळांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. रत्नागिरी तसेच मुंबईतील अनेक सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी दलवाई सन 1962 सन 1967 सन 1972 असे 3 वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी एप्रिल 1977 ते जुलै 1978 या कालावधीत विधी व न्याय, मत्स्य व्यवसाय, खार जमीन व राज्य शिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. ते 1984 मध्ये राज्यसभा तसेच 1985 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.